समोर येतो आहे. सनाड ग्रुप सांगली, बालाजी मीडिया इस्लामपूर, शिल्पा विजन सांगली आणि सांगली जिल्हा छायाचित्र संघ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही जी वेब सिरीज चालू केलेली आहे. आजचा आज 6वा दिवस आहे. सर आवाज खूप ब्रेक होत आहे. सर सुधीर सर आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होत नाही, तुमची बँडविड्थ कमी आहे. सर्वांनी व्हिडिओ बंद करावा प्लीज. सर्वांना सुरुवातीला एक विनंती आहे की नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर सर्वांनी आपला व्हिडिओ बंद करा आणि ऑडिओ फक्त चालू. तुम्हाला म्हणजे ऑडिओ म्यूट ठेवा, फक्त ऐकण्यापुरता तुमचा रेग्युलर साऊंड चालू ठेवा. तर आज आपण हे वेबिनारचं 6वं पर्व घेऊन आपल्या समोर येतोय. काल पराग सरांचं एवढं चांगलं सेशन झालं की यूट्यूबवरती 1600 लोकांनी काल व्हिडिओ पाहिलाय आणि आपल्याला झूमवरती 100 लोकांनी पाहिला. असं जवळजवळ 1700 लोकांनी एवढा चांगला कालचा रिस्पॉन्स मिळाला आपल्याला की मला वाटत नाही की आजपर्यंत कुठल्या वेबिनारला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला असेल. तर आमचं एक आम्ही काहीतरी चांगलं करतोय त्याची एक पोच पावती आम्हा चौघांना पण वाटत असेल. तर आजचं जे पर्व आहे ते आपल्या प्रियदर्शिनी सचिन बोर मॅडम आहेत. त्या मॅडम सांगण्याची ओळख म्हणजे परवा जे आपलं सचिन बोर सरांचं जे वर्कशॉप झालं त्यांचे ते मिसेस आहेत. त्या प्रॉपर पुण्यावरून येतात. त्यांचं शिक्षण बॅचलर ऑफ फाईन आर्ट झालेलं आहे. त्या आपल्या ह्या फील्डमध्ये 2018 कार्यरत आल्यात. एक महिला पोर्टबरोबर आपल्यामध्ये कार्यरत येत असताना सुरुवातीला त्यांनी बेंगलोर मुंबई किंवा असं बाहेर जाऊन त्याचं ट्रेनिंग पण घेतलेलं आहे त्यांनी. त्यानंतर ते फोटोग्राफीला चालू केलेलं आहे. त्यांचं स्वतःचे किड्स फोटोग्राफी नावाची पण संस्था पुण्यामध्ये आता आहे. त्या 2019 त्यांना न्यूबॉर्न आणि मॅटर्निटी फोटोग्राफीमध्ये या स्पेशल सब्जेक्टमध्ये त्यांना 10 इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत. त्यांचे बरेच फोटो इंटरनॅशनल मॅगझिन भारतातल्या मॅगझिनमध्ये पण पब्लिश झालेले आहेत. त्यांनी जवळपास आत्तापर्यंत एक 10 वर्कशॉप आपलं वर्कशॉप स्वतः त्यांनी दिलेले आहेत. त्या मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये आपल्याला वर्कशॉप देऊ शकतात. तर आज एक महाराष्ट्रामध्ये लेडीज मेंटर जे आपल्याला कमी आहे. आमच्या एक हर्षिता कावरे सोडल्या तर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या मेंटर मला माहीत नाही कोण आहेत अशा. तर अशा आज आपल्याला एक आपली एक भगिनी आपल्यासमोर आज एक वेगळा विषय घेऊन जे महाराष्ट्रात कोण विषय घेत नाही तो वेगळा विषय घेऊन किड्स फोटोग्राफी विषय घेऊन आपल्यासमोर येतं आहे. माझं सगळ्यांना एक विनंती आहे की आज डायरेक्ट प्रश्न कुणालाही विचारता येणार नाहीत. कुणाला काही शंका असतील जे झूमवरती असतील त्यांनी चॅटबॉक्समध्ये टाका. जे यूट्यूबवरती असतील त्यांनी आमच्या कमेंटमध्ये टाका. आणि सेशन पूर्ण झाल्यानंतर मी आणि सुधीर सर आम्हाला जे योग्य प्रश्न वाटतील त्या मॅडमकडून आम्ही शंका विचारून त्यांच्याकडून निरसन करून घेऊ. मधी कोणीही ॲडिओ किंवा व्हिडिओ चालू करण्याचा प्रयत्न करू नका किंवा आम्हाला ना इलाज असतो त्या व्यक्तीला रिमूव्ह करावं. कारण काल आम्हाला बरेच प्रॉब्लेम आलेले आहेत. कारण हाच व्हिडिओ यूट्यूबला जातो आहे आणि यूट्यूबला रेकॉर्ड होत असताना इतर लोक पण पाहत असताना त्याला डिस्टर्ब होते. तर सर्वांना मला विनंती आहे की कुणी व्हिडिओ आणि त्यांचा स्वतःचा ऑडिओ चालू करणे. ज्यांना काही प्रश्न विचारत असतील त्यांनी झूमवर आहेत त्यांनी चॅटबॉक्समध्ये टाका आणि यूट्यूबवर आहेत त्यांनी यूट्यूबच्या कमेंटमध्ये टाका. आम्ही दोघेही कार्यक्रमाच्या शेवटी त्यांचं संकानिसन करण्याचा प्रयत्न करू. मी मॅडमना विनंती करेन की आजचं जे 6वं पुष्प आहे ते वेबिनारचं त्यांनी त्याची सूत्र ताब्यात घ्यावी आणि वेबिनार चालू करावं अशी विनंती करतो त्या. सर्वप्रथम मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय. कारण आज माझं खरं सांगायचं तर पहिलंच सेशन आहे जे मी एवढ्या सगळ्या लोकांसमोर पहिल्यांदा येते आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी माझं सेशन अटेंड करण्याची इच्छा दाखवली त्याच्यामुळे मला ती, कारण 100 पार्टिसिपेंट्स ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो थँक्यू सो मच. त्यानंतर सांगली जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन, सन आर्ट स्टुडिओ, बालाजी मीडिया आणि शिल्पा विजन यांना खरं मनपूर्वक धन्यवाद द्यायचे की त्यांनी माझ्या कामाची दखल घेतली आणि त्यांना वाटलं की मी इथे एक सेशन घ्यावं. कारण हा जो वीक त्यांनी पूर्ण जे सेशन्स ठेवलेत ते अगदी माझ्या भाषेत सांगायचं झालं तर ते अगदी दिग्गज लोकांच्या सेशन सोबत त्यांनी माझं सेशन ठेवण्याची इच्छा व्यक्त केली हे माझ्यासाठी एक मोठं अभिमानाची गोष्ट आहे. की ते मी तुम्हाला सर्वांना माझा थोडासा जो एक्सपिरियन्स आहे या इंडस्ट्रीतला, कारण तुम्ही सर्व जे आहेत ते माझ्यापेक्षा खूप खूप जास्त एक्सपिरियन्स्ड आहात या इंडस्ट्रीमध्ये. तर माझा प्रवास हार्डली 3 वर्षाचा प्रवास आहे फोटोग्राफी इंडस्ट्रीत. पण एज्युकेशनमुळे माझ्यात काय काय बदल झाले हा माझा प्रवास मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे.
तर थँक्यू सो मच पुन्हा एकदा. मला माझा थोडासा इंट्रोडक्शन तुम्हाला द्यायची इच्छा आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की फोटोग्राफर फॅमिली आहे तर मग ऑटोमॅटिकली तुम्ही फोटोग्राफर होतातच, पण डेफिनेटली काही गोष्टी असतात की त्याला काही कारणं असतात. तर माझं एज्युकेशन झालं आहे बॅचलर ऑफ फाईन आर्ट. मी जवळपास 2013 पर्यंत ऍड एजन्सीमध्ये ॲज अ व्हिज्युअलायझर काम करत होते, आणि नंतर 2011 आम्ही पुण्यात शिफ्ट झाल्यावर सचिन सरांनी ज्यावेळेस विवाह फोटो स्टार्ट केला तर त्याला छान 2 वर्षात नावारूपाने यायला सुरुवात झाल्यानंतर त्याचा लोड एवढा वाढला की मला माझा जॉब क्विट करून मला सचिन सरांना हेल्प म्हणण्यापेक्षा काय तर घरातलं माणूस ज्यावेळेस जॉईन होतं बिझनेसमध्ये तर तो बिझनेस दुपटीने वाढतो. तर मग त्याचं बेनिफिट म्हणून मी बिझनेस जॉईन करायचा विचार केला. तर त्यावेळेस नक्कीच मी फोटोग्राफीचा विचार केलेला नव्हता, कारण फोटोग्राफी माझ्या माहेरच्या साईडला कोणीच फोटोग्राफी केलेली नाही. सो माझ्यासाठी फोटोग्राफी फॅमिलीमध्ये जरी माझे सासू सासरे दीर ऑलमोस्ट आमची पूर्ण फॅमिली आज फोटोग्राफीमध्ये आहे, म्हणजे माझ्या सासूबाई 3री शिकलेल्या आहेत पण त्यांनीही स्टुडिओमध्ये काम केलेलं आहे, स्टुडिओ त्यांनी सांभाळलेला आहे. तर ही कुठंतरी एक अभिमानाची गोष्ट आहे की अशा फॅमिलीतनं ज्यावेळेस तुम्ही येतात तर तुम्हाला स्वस्त बसवत नाही, तुम्हाला घरी रिकाम बसवत नाही. सो म्हणून मग सचिन सरांना हेल्प करता करता मग नंतर 2016-17 मला थोडा इंटरेस्ट यायला लागला फोटोग्राफीमध्ये. पण ज्यावेळेस मी विचार केला तर त्यावेळेस मला वाटलं की मी खूप उशिरा सुरू केलंय, कारण माझी TC ऑलमोस्ट आय हॅव क्रॉस्ड माय 30. तर मला वाटलं की मी खूप उशीर केलाय आता सुरुवात करायला. तर म्हणून मग मी विचार केला की जर मला कुठंतरी एका विशिष्ट नावारूपाला यायचं असेल तर मला एज्युकेशन खूप महत्वाचं आहे, कारण ऑलरेडी बॅचलर ऑफ फाईन आर्ट झाल्यामुळं फोटोग्राफीतले जे रूल ऑफ थर्ड किंवा कंपोजिशन कलर स्कीम ह्या गोष्टींचं डेफिनेटली नॉलेज मला होतं. बट ज्यावेळेस मी फोटोग्राफी करायचा विचार केला तर मला इंटरेस्ट आला होता तो न्यूबॉर्न आणि मॅटर्निटी फोटोग्राफीमध्ये. तर आणि त्यावेळेस ज्यावेळेस मी विचार केला त्यावेळेस आजच्या इतकं न्यूबॉर्न आणि मॅटर्निटी सेक्शनमध्ये काम करणारे कोणीच नव्हते, रदर मला भारतातले कोण आहेत हे सुद्धा माहीत नव्हतं. म्हणून मग मी बँगलोरमध्ये एक पहिलं माझं वर्कशॉप अटेंड केलं 2018. तर 2018 ज्यावेळेस मी ते वर्कशॉप अटेंड केलं, इन पर्सन वर्कशॉप होतं, ऑस्ट्रेलियाच्या एक फोटोग्राफर होत्या त्यांचं एरिन एलिझाबेथ. तर ते वर्कशॉप अटेंड केल्यानंतर जो काही माझ्या प्रोफाईलमध्ये चेंज झाला तर तो ऍक्च्युअली तो एक म्हणतो आपण एक की कुठंतरी तुम्हाला ते एक काही गोष्टी असतात की त्या शिकायला मिळालं की तुम्ही ऑटोमॅटिकली ग्रो होत जातात. तर डेफिनेटली बॅचलर ऑफ फाईन आर्टचा प्लस मी त्यांचा जे इन पर्सन वर्कशॉप असेल किंवा आणखी जे बाकी ऑनलाईन वर्कशॉप्स मी करत असते आणि त्यावेळेसही मी बरेच करत होती आणि रादर अजूनही शिकतेच आहे, कारण हे फील्ड इतकं वास्ट आहे की आपण विचारच नाही करू शकत की आपल्याला अजून किती शिकायचं आहे. तर त्यातला माझा थोडासा एक एक्सपिरियन्स मला आज तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तर मी एक PPT शेअर करते, काही थोडे आपण डिस्कस करूयात छान. स्क्रीन शेअर करते. बेसिकली किड्स फोटोग्राफी म्हटलं की आपल्याकडे साधारण 3-6 महिन्याच्या पुढच्या बेबीजचा आपण विचार करत असतो. तर यामध्ये ऍक्च्युली खूप जास्त वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत जे आपल्याला आज माहित नाही आहेत की काय काय माइलस्टोन्स असतात. तर त्यासाठी आज मी तुम्हाला जे सेशन घेतलं आहे तर ते माइलस्टोन फोटोग्राफी आहे. बेसिकली बेबी बॉर्न झाल्यापासनं तर 1 वर्षाचं होईपर्यंत त्याचे भरपूर त्याचे असे छान माइलस्टोन्स असतात की ते कॅप्चर करायला हवे. तर बऱ्याचदा असं मला विचारलं जातं की कधी करायला पाहिजे, कुठलं कशा पद्धतीने करायला पाहिजे. तर त्यात 4 माइलस्टोन्स असतात.
तर चार माइलस्टोन मध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा माइलस्टोन असतो तो न्यूबॉर्न फोटोग्राफी. जी न्यूबॉर्न फोटोग्राफी जी आहे ती साधारण 7 ते 14 दिवसांमध्ये आपण ती सजेस्ट करत असतो. कारण का तर त्यावेळेस बेबीज जे असतात ते खूप छान झोपेत असतात, छान ते खूप जास्त फ्लेक्झिबल असतात आणि खूप जास्त डीप स्लीप मध्ये असल्यामुळे आपल्याला त्यांना खूप छान छान पोजेस मध्ये आपण त्यांना कन्वर्ट करू शकतो, त्यांचे खूप छान फोटोज आपल्याला मिळू शकतात. आणि सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे न्यूबॉर्न फोटोग्राफी, आज आपण बघतो की सगळ्यांना वाटतं की मला न्यूबॉर्न फोटोग्राफी करायला पाहिजे, पण न्यूबॉर्न फोटोग्राफी मुळात कशासाठी केली जाते तर पहिल्या 1 महिन्यात बेबीचे जे फीचर्स असतात तर ते 1 महिन्यानंतर जे चेंज होतात तर ते परत 1 महिन्यासारखे कधीच होत नसतात. सो त्याच्याकरता हे न्यूबॉर्न फोटोग्राफीचं सेशन असतं. त्याच्यानंतरचा जो सेकंड माइलस्टोन असतो तो 3 महिने, मग त्याच्यानंतर असतो तो 6 महिने, त्याच्यानंतर असतो तो 9 महिने आणि मग असतो तो 1 वर्षाचा, ज्यावेळेस बेबी 1 वर्षाचं होत असतं. ओके, सो न्यूबॉर्न सेशन मध्ये महत्वाचं मी आता जसं सांगितलं तुम्हाला की आपल्याला सगळ्यात महत्वाचा हा माइलस्टोन असतो, पण आता आपल्याकडं हा प्रकार खूप नवीन आल्यामुळं आणि आपली जी संस्कृती आहे त्यात 6वा महिना बेबीला बाहेर काढत नाही, त्यामुळं आपल्याकडं थोडासा हा एक स्ट्रगल आपल्याला बघायला मिळतो. पण आज मेट्रो सिटीजमध्ये, फक्त मेट्रो सिटीजमध्ये नाही तर खूप छोट्या छोट्या सिटीजमध्ये सुद्धा मला इन्क्वायरीज येतात की आम्हाला न्यूबॉर्न फोटोग्राफी करायची आहे तर तुम्ही येऊ शकता का. सो आपण कशा पद्धतीने क्लायंटला हँडल करतो ही पण एक ट्रिक आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला त्या गोष्टी छान हँडल करून खूप छान शिकता येतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना न्यूबॉर्न फोटोग्राफी करायची आहे तर विदाउट ट्रेनिंग मी कधीच कुणालाच न्यूबॉर्न फोटोग्राफी सजेस्ट करत नाही, कारण त्यात खूप जास्त बारकावे असतात. त्यांच्या कशा पद्धतीने हँडल करायचं असतं, त्यांना कशा पद्धतीने पोज करायचं असतं, त्यांच्या कुठल्या पोझिशन्समध्ये त्यांना पकडून मग बास्केटमध्ये ठेवायचं असतं किंवा रॅप करताना त्यांना किती ते फोल्ड झालेले असायला हवे, अशा खूप एन नंबर ऑफ, म्हणजे अगदी आपण म्हणू शकतो की सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची सेफ्टी, सेफ्टीच्या अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्या धरूनच पूर्ण सेशन हे होत असतं. तर ते विदाउट ट्रेनिंग, विदाउट तुम्ही एखाद्या मेंटॉरला फॉलो न करता किंवा त्यांच्याकडनं ट्रेनिंग न घेता मी कधीच कुणाला न्यूबॉर्न सेशन सजेस्ट नाही करत. जर कुणाला, मला सांगायला आवडेल की जर कुणाला इंटरेस्ट असेल न्यूबॉर्न फोटोग्राफीमध्ये आणि त्यांना कन्फ्युजन असेल की ते त्यांना जमतंय की नाही जमत आहे, तर माझं आता 9 तारखेला ऑनलाईन सेशन आहे जे बेसिक न्यूबॉर्न फोटोग्राफीवर आहे, जे व्हिज्युअल प्रेझेंटेशनने असेल. तर ते बेसिक न्यूबॉर्न फोटोग्राफीचं जे वर्कशॉप आहे ते मी याकरता अरेंज केलं आहे की मला बरेच जण म्हणतात की आम्हाला करायचं आहे, कारण का तर ट्रेंड आहे, पण त्यांना हा कॉन्फिडन्स नसतो की मला हे करता येईल की नाही. कारण माझे जे इन पर्सन वर्कशॉप आहे त्याची फीज खूप जास्त असल्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की मग ती फीज मी पे केल्यानंतर मला जर नाही जमलं तर. सो हा ही त्याची फर्स्ट स्टेप आहे की तुम्ही ह्या वर्कशॉपमधनं तुम्हाला त्याचे बारकावे कळल्यानंतर, त्याच्या ट्रिक्स आणि टेक्निक्स कळल्यानंतर मग तुम्ही विचार करू शकता की तुम्हाला यात स्पेशलायझेशन करायचं आहे का. जर स्पेशलायझेशन करायचं असेल तर मग तुम्ही त्यात पुढचे आणखी नेक्स्ट स्टेपच्या जे वर्कशॉप्स असतात ते तुम्ही करू शकता. तर जर तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला लिंक, जी रजिस्ट्रेशनची लिंक आहे ती मी चॅटबॉक्समध्ये टाकते आणि आपण पुढं कंटिन्यू करूया. त्यानंतर एक मिनिट, मॅडम थोडस ना शेअर स्क्रीन केलाय ना तो ऑफ करून पुन्हा एक वेळ ऑन केला तर थोडं बरं होईल. कारण ओके प्लीज ओके ओके आता दिसतंय सर. थँक्यू. ओके,
येस. सो बेसिकली आता आपण मी काही फोटोज तुम्हाला दाखवून सांगू शकते की कशा टाईपचे काय काय माइलस्टोन्स असतात जे महत्वाचे असतात. आता जो तुम्ही फोटो बघताय तो न्यूबॉर्न फोटोग्राफीची आता आपण फोटोज बघणार आहोत. तर बेसिकली ह्या ज्या पोझिंग आहेत याला बीन बॅग पोझिंग म्हणतात आणि याला स्पेशल ट्रेनिंग असतात. याला स्पेशली कशा पद्धतीने बेबीला उचलून कशा पद्धतीने तिथे ठेवलं पाहिजे, कशा पद्धतीने त्यांचे हात आणि पाय फोल्ड करायचे असतात, अशा खूप बारीक बारीक गोष्टी या फोटोग्राफीमध्ये असतात. कारण दिसायला जे असतं ते खूप असं वाटतं की खूप सिम्पल आहे, पण बऱ्याचदा असं होतं की आपण त्यांची सेफ्टी न बघता म्हणजे त्यांची जी काळजी घेतली पाहिजे, कारण ते इतके नाजूक असतात की ते हर्ट होऊ शकतात आणि त्यामुळे काहीतरी एक वेगळा टर्निंग पॉइंट तुमच्या करिअरला येऊ शकतो. सो म्हणून विदाउट ट्रेनिंग तुम्ही प्लीज मी हे कधीच सजेस्ट करणार नाहीये. सो नेक्स्ट जो तुम्ही फोटो बघता आहात तर हा जे बेबीज काही बेबीज असे असतात की ते 15 डेजचे असताना पण ते खूप जास्त छान जागे राहतात आणि ते झोपत नसतात. काही बेबीज असतात त्यांना रॅप करायला आवडत नसतं. सो अशा बेबीजला हँडल करण्यासाठी काय काय ट्रिक्सने तुम्ही शूट्स करू शकता, तर त्यातलं एक खूप छान उदाहरण आहे की ते खूप जास्त हे बेबी खूप जास्त छान कॅमेराला रिस्पॉन्ड करत होतो, आपल्या ऍक्शन्सला रिस्पॉन्ड करत होतो. हार्डली हे आय थिंक एक सव्वा महिन्याचं हे बेबी आहे. सो ते खूप छान रिस्पॉन्स करत होतं आणि त्यात मग त्या ती जी बनी कॅप आहे ती बनी कॅप आणि बेसिकली त्या बेबीचा जो फेस आहे तोही तो तितकाच क्यूट आहे. बनी सारखे ते मोठे डोळे आहेत. सो मला असं वाटलं की या ठिकाणी ही कॅप याला खूप छान दिसेल आणि सो त्याला एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून मग आपण त्यात हा बनी ऍड केलेला आहे. तर अशा टाईपने तुम्ही अशा खूप छान छान क्रिएटिव्हली गोष्टी करू शकतात. सो डेफिनेटली जी आपण लाइटिंग पण युज करतो तर ती खूप सेफ लाइटिंग युज करायला पाहिजे. जर तुमच्याकडे लाइटिंग चा सोर्स नसेल तर मी नॅचरल लाईटला डेफिनेटली सजेस्ट करते, पण बेबीजला हार्म होईल अशी कुठलीच गोष्ट तुम्हाला करायची नाहीये. रादर तुम्हाला जर येत नसेल तर तुमच्यात ही डेअरिंग आली पाहिजे की मी ह्या टाईपचे शूट्स करत नाही किंवा मी ह्या टाईपचं ट्रेनिंग घेतलेलं नाहीये सो मी नाही करू शकत. कारण जोपर्यंत मी ट्रेन नव्हते बेसिकली तर तोपर्यंत मी स्वतः जोपर्यंत मी ट्रेनिंग घेतलं नाही तोपर्यंत मी एकही शूट केलं नव्हतं. ज्या दिवशी मी वर्कशॉप अटेंड केलं पहिलं इन पर्सन, म्हणजे ऑनलाईन वर्कशॉप्स मी खूप केले होते, पण ज्यावेळेस ऍक्च्युअल वर्कशॉप मी अटेंड केलं त्यानंतर मी पहिलं सेशन इंडिव्हिज्युअली पहिलं सेशन केलं. आणि डेफिनेटली ज्यावेळेस माझ्यासोबत सचिन आहेत तर मला प्लस पॉइंट हा आहे की मला जर काही सपोर्टची गरज आहे तर आम्ही दोघं खूप छान कॉम्बिनेशनमध्ये काम करू शकतो. तर त्यात कॉम्बिनेशनचा विचार, कॉम्बिनेशन हे कसं असतं की तुमची वाईफ जर असेल तर तुमची वाईफ तुम्हाला या सेशन्स मध्ये हेल्प करू शकते, जी ज्या रॅपिंग करून देऊ शकता तुम्हाला. आणि बाकी जर ट्रेनिंग नुसार तुम्ही फोटो क्लिक करणं, कुठले अँगल्स बेस्ट आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्ही शिकू शकता. तर हा जो नेक्स्ट फोटो आहे तो एक आपण मी जो विचार केला होता तर त्यावेळेस ते जे रॅप मी केलं होतं बेबीला तर ते इथं फ्लावर रॅप आहे. सो म्हणून मग मी ते बॅकग्राऊंडला पण मी फ्लावर्स ठेवलेले आहेत, ज्याचा फ्लावर्सचं जर तुम्ही चेक केला तर त्या फ्लावर्सचा जो शेप आहे आणि हा जो बेबीच्या रॅपचा जो शेप आहे तो ऑलमोस्ट सेम आहे. म्हणजे मी त्याला तिथं कुठ मॅच करण्यासाठी मला ते करायचं होतं म्हणून मग मी ते तसं कॉम्बिनेशन केलं. आणि प्लस ज्यावेळेस आपण विचार करतो की फोटोग्राफी म्हणजे फोटो क्लिक करणं, पण न्यूबॉर्न फोटोग्राफी म्हणजे काय तर तुमचं बेबी हँडलिंग पासनं सेटअप क्रिएशन पर्यंत जी काय क्रिएटिव्हिटी आहे तर त्याला कॉम्बिनेशन असतं महत्वाचं. म्हणजे कलर स्कीम, कलर स्कीम हा खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतो न्यूबॉर्न फोटोग्राफीमध्ये. म्हणजे त्यात सेटअप क्रिएशन असेल, त्यात बॅकग्राऊंडिंग असेल, कुठलंही असलं न्यूबॉर्न फोटोग्राफीमध्ये कलर स्कीम हा सगळ्यात एक तुम्हाला वेगळ्या लेवलला नेण्यासाठी याचा खूप जास्त बेनिफिट होतो. ही जी पोज आहे हिला ही पण एक बिन बॅग पोज आहे. तर ही ऍक्च्युअली खूप सेफ पोज असते, पण बऱ्याचदा असं होतं की आपण खूप छान पोज करू शकतो, पण आता ह्या पोज ह्या टाईपच्या पोजेसमध्ये प्रॉब्लेम बऱ्याच जणांचा मी बघितलं तर
ते पोझिंग वगैरे बऱ्याचदा बरोबर केलं जातं, त्यात लाइटिंगची थोडी गडबड असते, त्यात प्लस अँगल्स जे असतात ते अँगल्सचा थोडासा एक प्रॉब्लेम बऱ्याचदा होतो. कारण जसे आपण म्हणतो की फूड फोटोग्राफीसाठी किंवा प्रोडक्ट फोटोग्राफीसाठी काही अँगल्सचं स्टडी करून ते त्या अँगलने ते फोटो क्लिक केले जातात, तर सेम न्यूबॉर्न फोटोग्राफीमध्ये पण तसंच असतं की पूर्ण स्टडी हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नंतर आता ही जी पोज आहे ही बऱ्याच जण मी बघितलेलं आहे की बऱ्याच जणांनी फेसबुकवर वगैरे मी फोटो बघितलेत, पण मला ते बघून ऍक्च्युली वाईट वाटलेलं. तसो ही जी पोज आहे ही बेबीला 100% सपोर्ट देऊन केलेली आहे, बेबीला डायरेक्ट हँग केलेलं नाही आहे झोळीमध्ये. सो तो जो हॅमॉक आहे तो प्रॉपर त्याला बेबीला खालनं मानेला 100% सपोर्ट आहे, बॉटमला 100% ओव्हरऑल बेबी जे आहे ते पूर्ण सपोर्ट देऊन या पोजमध्ये ठेवलेलं आहे. सो बघताना ह्या पोजेस आपल्याला खूप छान वाटतात, पण ज्यावेळेस आपल्याला त्यांचा ट्रिक माहित नसतं की त्या कशा असायला हव्या, सो तर त्या ट्रिक्स तुम्हाला एज्युकेशन मधनंच मिळणार आहेत, त्या ट्रिक्स तुम्हाला एज्युकेशन शिवाय दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाही. मध्ये एज्युकेशन तुम्हाला युट्यूबचं एज्युकेशन असलं तरी पण, पण त्या 100% ट्रिक्स जर तुम्हाला युट्यूबमध्ये मिळणार असतील तर त्या 100% त्या युट्यूबच्या व्हिडिओवर तुम्ही ट्रस्ट करा, अदरवाईज तुम्ही कुणातरी मेंटॉरकडनं ते शिकणं गरजेचं असतं. आता ही एक पोज आहे ज्यात आपण कॉम्बिनेशन आहे हे प्रॉप आणि बिनबॅगचं हे कॉम्बिनेशन आहे. सो ही जी पोज आहे स्पेशली हे जे रॅप आहे तर त्यात ज्या स्टाईलने बेबीला रॅप केलंय तर ते बेबी पोटात असताना ज्या पोझिशन्समध्ये असतं कर्ल अप झालेलं जे पोझिशन्स असतात तर त्या सेम पोजमध्ये त्या बेबीला ठेवून आणि कुठेतरी हार्ट याकरता की सर्व पॅरेंट्सचा जो जीव असतो म्हणजे सर्व त्यांचं जे हार्ट असतं ते बेबीजवळ जाऊन अडकलेलं असतं, राईट. सो म्हणून मग हा कन्सेप्ट म्हणून मग आपण हा जो बेबीचा वॉर्म मध्ये असतानाची जी पोज आहे ती त्यांच्या हार्ट जवळ आहे ते बेबी अशा कन्सेप्टने हे आपण क्लिक केलेलं आहे. सो हा पण 100% सेफ शॉट आहे. यात हे जे एवढे पण मी फोटोज दाखवते त्यात कंपल्सरी बेबीकडे लक्ष द्यायला त्यांचे पॅरेंट्स और माझा कोणीतरी असिस्टंट म्हणण्यापेक्षा माझ्यासोबत जे पण मला हेल्प करत असतात शूटमध्ये, मग त्यात सचिन सर असतात, असिस्टंट्स असतात, पॅरेंट्स असतात, आई म्हणजे पॅरेंट्स म्हणजे त्यांचे आई वडील आजी आजोबा कोणीही असू शकतं. तर कंपल्सरी प्रत्येक सेटअपमध्ये ज्यावेळेस मी बेबीला ठेवते तर त्यावेळेस तिथे मी पॅरेंट्सला उभं करत असते की तुम्ही कंटिन्युअस बेबीकडे लक्ष द्या, मला शॉट नाही मिळाला तरी चालेल पण बेबीला प्रॉब्लेम व्हायला नको. नंतर सेम तुम्ही बघितलं तर आता जे दिसतंय तर हे पण एक हार्ट शेपचाच बाउल आहे. सो आता या मागचा कन्सेप्ट मला नेचर हवा होता, पण नेचर पण मग कलर कॉम्बिनेशन मध्ये मला यात खेळायचं होतं की मला दोन कॉम्बिनेशन मध्येच मला म्हणजे मी जो विचार केला होता की नेचर म्हटलं तर आपल्याला ग्रीन येतं आणि एनर्जी म्हटलं तर आपल्याला येलो म्हणजे सन. सो याचं ते कॉम्बिनेशन करून मग त्याप्रमाणे तो सेटअप क्रिएट केला गेलेला आहे. तो हार्ट जो आहे हार्टच्या बाजूला जी आपण ग्रीनरी घेतलं आहे ते प्रॉपर ते हार्टशेपला हार्टशेपचा त्याला शेप आलेला आहे. प्लस बेबीचा जो हेडबँड आहे तो हेडबँड पण नॅचरल आपण ग्रास असते त्या स्टाईलचा मी तो कस्टमाइज करून घेतलेला आहे. तर तो हेडबँड मी तिथं तो प्रॉपर मॅच केला आहे, राईट. आणि रॅपिंग जर म्हणाल तर जनरली मी थोडस अवॉइड करत असते की प्लेन रॅप्स जे एकदम प्लेन दिसतील, कारण का तर ती जी टेक्स्चर मध्ये जी मजा येते ना तर ती टेक्स्चर मधली मजा प्लेन गोष्टींमध्ये मला येत नाही. बेसिकली प्रत्येक फोटोग्राफरचा एक स्वतःचा स्टाईल असतो. सो मला टेक्स्चर जास्त आवडतात म्हणून माझ्या प्रत्येक फोटोमध्ये कुठेतरी कशातरी पद्धतीने मी टेक्स्चर्सला ऍड केलेलं असतं. सेम आता तुम्ही बघितलं तर आता हे तिसरं पिक्चर आहे जे हार्ट शेप मध्येच बाउल मध्येच आहे, पण तिन्ही पिक्चरमध्ये जे व्हेरिएशन आहे ते खूप जास्त वेगळं आहे. सो बेनिफिट माझ्या एज्युकेशनचा जो आहे तो हा आहे की मी ज्यावेळेस माझं बॅचलर ऑफ फाईन आर्ट झालंय तर डेफिनेटली कलर्स बाबत मला मी व्हिज्युअल करू शकते.
की काय कॉम्बिनेशनला काय छान दिसेल. सो त्याचं बेनिफिट असल्यामुळे मला सेटअप क्रिएट करताना ती ते थोडं इझी जातं. हां डेफिनेटली, कारण का तर एज्युकेशन मी ते जे 4 वर्ष स्पेंड केले त्याचा आज मला बेनिफिट होते. सो कुठलीही गोष्ट विदाउट एज्युकेशन तुम्हाला कधीच नाही मिळणार. म्हणजे फक्त हे सेक्शन नाही, कुठल्याही टाईपच्या फोटोग्राफीमध्ये सेम गोष्टी असतात. आता यामध्ये मी पण 2 कलरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे, रेड आणि ग्रे कॉम्बिनेशन आहे. सो जे मी फर यूज केलंय तर ते रॅपपेक्षा थोडं लाईट कलरचं आहे. नंतर बॅकग्राऊंड जे आहे ते हे जे बाउल आहे, वुडन बाउल, त्याच्यापेक्षा लाईट ग्रे आहे. त्याच्यात पिंक आणि ग्रे कलर, ब्लूइश ग्रे, कारण बाउलचा जो कलर आहे तो थोडासा ब्लूइश ग्रे आहे. सो त्याच्या अकॉर्डिंग मी हे कॉम्बिनेशन हा सेटअप क्रिएट केलाय. कारण बऱ्याचदा असं होतं की खूप सारे प्रॉप्स आपण युज करतो त्यावेळेस बेबी कुठेतरी मिस होऊन जातं. सो माझे मॅक्सिमम जे सेटअप्स आपण मी क्रिएट करते जे किंवा आम्ही दोघं जो कॉम्बिनेशनचा विचार करत असतो, कारण डेफिनेटली हा बऱ्याचदा आमचं दोघांचं कॉम्बिनेशन असतं. सचिन आणि मी दोघांचे बॅचलर ऑफ फाईन आर्ट झाल्यामुळे जे टीम वर्क म्हणतो की मॅक्सिमम टाइम असं होतं की मी बेबी हँडल करत असते आणि मला बेबी खूप जास्त क्रँकी होत असेल तर मला 100% बेबीला द्यायला लागतं. तर त्या ठिकाणी सेटअप क्रिएट करायला मला सचिन सरांची मदत होते. सो असं कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या टीम मध्ये नक्कीच करू शकता, कारण टीम वर्क ऍक्च्युअली खूप जास्त छान वर्क करत. नंतर हा याच्या आधीचा जो होता, आता आपण याला थोडासा कॉन्ट्रास्ट कलर स्कीम म्हणू शकतो. आणखी हा जो आहे हा मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम मध्ये जातो. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय की एक शेड आणि एक कलर घेऊन त्याचे 10 शेड्स यूज करणं. तर तुम्ही बघत असाल तर ऑलमोस्ट सर्व जे शेड्स आहेत ते सिमिलर शेड्स आहेत पूर्ण सेटअपमध्ये, आणि तरी सुद्धा तो सेटअप खूप छान दिसतोय. सो याला जनरली फोटोग्राफीमध्ये न्यूबॉर्न असेल किंवा किड्स असेल तर त्याच्यामध्ये मोनोक्रोमॅटिक आणि कॉन्ट्रास्ट ह्या दोन कॉम्बिनेशनमध्ये जास्त काम केलं जातं. कारण सेटअप ज्यावेळेस तुम्ही क्रिएट करता तर तुम्हाला जर हे माहित, तुम्ही जर खूप जास्त मल्टी कलरचं सेटअप क्रिएट केले तर त्यात तेवढी मजा येत नाही जेवढं मिनिमम कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही ते करता. आता सेम नेक्स्ट जो आहे, जे ट्विन्स आहेत, ट्विन सिस्टर्स आहेत, सो त्याकरता मी जो कलर अगेन हा मोनोकला एक्झॅक्ट 100% जसं मागच्या सेटअपमध्ये पूर्ण मी सिमिलर शेड्स वापरल्या तर तसं न करता मी थोडासा काही त्यातले प्लस मायनस जे आहेत, म्हणजे आता स्किनमध्ये जो हेडमध्ये जो ब्राऊन कलर आहे तो त्याचं ब्राऊन कलर बॅकग्राऊंड मध्ये आलेला आहे त्या वुडन प्लँक्सला, तर अशा टाईपने इवन वुडन प्लँक्समध्ये काही ठिकाणी ब्लू आलेला आहे तर त्या गोष्टी ग्रीनला ते कॉम्प्लिमेंटच करतंय. तर ते अगदीच कॉन्ट्रास्ट नाही होते, कारण ते रेड असतं तर मग ते अगदीच कॉन्ट्रास्ट दिसलं असतं. आणि ज्यावेळेस आपण थोडेसे पेस्टल शेड्स युज करतो त्यावेळेस त्या सेटअप मधला रिचनेस आणखी जास्त येतो. अगेन आता आपण हे जे तिसरं हे नेक्स्ट जे पिक्चर बघतो आहोत तर ते जे आहे ते तुम्ही बघ बेज ब्राऊन आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन आहे. तर ऍक्च्युली हा सगळ्यात फेवरेट कलर आहे माझा. तर ह्या कलर स्कीम मध्ये ज्यावेळेस व्हाईट आणि बेजचं कॉम्बिनेशन होतं तर त्यातला एक जो रिचनेस असतो तो खूप जास्त छान येतो तो रिचनेस. तर यात खूप काही असं वेगळं आपण युज केलेलं नाहीये. तर जे प्रॉप आहे ते ब्राऊन कलरचं आहे. नंतर हे जे मी फ्लोरल जे लिफ्टचं मी वापरलेलं आहे स्टिक, तर ती स्टिक पण मी ब्राऊन कलरची घेतलेली आहे. आणि ज्याच्यावर मी बेबीला प्लेस केलं आहे ते फर पण ब्राऊन कलरचं आहे. आणि बेबीचं रॅप आणि बेबीचं बोनेट मी फक्त व्हाईट कलर मध्ये ठेवलं आहे. सो अट्रॅक्ट मी ऑटोमॅटिकली त्या बेबीकडे होते. आणि त्यात हा बेसिकली हा फोटो याकरता की नॅचरली बेबीने डोळे ओपन केले. आणि खूप रेअर टाइम्स आपल्याला असे शॉर्ट्स मिळतात की बेबीचे डोळे थोडे ओपन झालेत आणि काहीतरी एक्सप्रेशन्स मिळून गेलेत. तर ते एक्सप्रेशन्स ऑल द टाइम कॅप्चर करणं मला जास्त गरजेचं वाटतं.
त्याच्यानंतर नेक्स्ट जो माइलस्टोन आहे तो आपल्याकडं बऱ्याचदा माइलस्टोन हा प्रकारच माहित नाही. पण जनरली जे माइलस्टोन्स असतात ते न्यूबॉर्न 3 मंथ 6 मंथ 9 मंथ आणि 12 मंथ. तर बेसिकली माइलस्टोन म्हणजे काय, तर माइलस्टोन म्हणजे एक प्रकारे एक शिखर गाठणं आपण असं म्हणू शकतो. तर ऍक्च्युली मुलांसाठी हे एक खरंच माइलस्टोन असतात, कारण ज्यावेळेस ते बॉर्न होतात तर ते स्वतःचा स्वतःची मान ते होल्ड करू शकत नाही. तर ज्यावेळेस ते साधारण बऱ्याचदा काही मुलं असतात ते 2 महिने, काही मुलं 3 महिने, काही मुलं 4 महिने नेक होल्ड करतात. सो मी 3 मंथ्स म्हणण्यामागचं रिझन हे आहे की साधारण त्या टायमिंग मध्ये हे सेशन केलं गेलं पाहिजे. स्पेशली हे जे सेशन असतं तर ते सेशन बेसिकली ज्यावेळेस बेबी नेक होल्ड करायला लागतं आणि बेबी आपल्याकडे बघायला लागतं आणि आपल्याकडे बघितल्यानंतर ना बेबी हसायला लागतं. सो हा एक बेस्ट टाइम असतो ह्या माइलस्टोन साठी. जे दुसरं माइलस्टोन आहे 3 मंथ्सचं की त्यामध्ये त्यांचे आपल्याला एक्सप्रेशन्स मिळतात, त्यामध्ये त्यांचे स्माइल्स मिळतात आणि त्या जे बेबीज असतात ते मान धरायला लागलेले असतात. सो आपल्याला असे काही छान शॉर्ट्स त्यांचे मिळतात जे काही पालथे असतात, काही किती कशा प्रॉप मध्ये आपण ठेवून त्यांचे शॉर्ट्स मिळत असतो. सो त्याचे काही आपण एक्झाम्पल्स बघूयात. आता ही एक पोज आहे जी नॅचरल आहे, त्यात कुठेही बेबीला काहीच सपोर्ट किंवा हर्ट होण्याचा काही संबंधच नाहीये. सो हे एक नॅचरली ती बेबी वर बघत असताना बेबीचा फेस माझ्या कॅमेराच्या साईडने मी घेऊन तो एक क्लिक केलेला आहे. आणि त्यात अगेन कॉम्बिनेशन, तर कलर कॉम्बिनेशन तुमच्या फोटोना नेहमीच नवा एक डिफरंट फील क्रिएट करणार आहे, नो डाऊट. तर सो कलर स्कीमचा स्टडी खूप जास्त महत्वाचा आहे. मी जसं म्हटलं की काही डायरेक्ट आपण बेबीला झोपवून असतात, काही बास्केट, बाउल, बेड कशातही म्हणजे कुठल्याही प्रॉप मध्ये आपण बेबीला आपण प्लेस केलाय. तर आता त्याची जी पोझिशन आहे त्याचा जो ह्या फोटोमध्ये त्याचा जो ऍक्टिव्हनेस आहे तर आणि पायाचा आणि हाताचा जो रिदम आलेला आहे, सो त्याच्यामुळे काय होतं की तो खूप छान रिदम त्यात त्या कॅपचा जो फ्लो आहे त्याच्या पायाचा फ्लो आहे तर तो त्या पिक्चरला फोर्स देतोय. आणि अगेन कलर कॉम्बिनेशन, सेज कलर आणि ग्रे कलरचं जे कॉम्बिनेशन झालंय. तर आता हा जो व्हाईट बेड आपण यात यूज केलेला आहे तर तो व्हाईट बेड तेवढा डिस्टर्ब करत नाहीये, राईट. सो तर या ठिकाणी आपण अशा कॉम्बिनेशन्सचा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे, किंवा माझ्याकडे काय काय प्रॉप्स असले पाहिजे, काय नसले पाहिजे. हा सेकंड पार्ट आहे. आता मी काही पिक्चर्स जे दाखवते त्यात तुम्हाला प्रॉप्स असलेच पाहिजे अशा टाईपचे ते काही पिक्चर्स नाही. आता हा जो आहे हा पण बेबीचा हा बिन बॅगवर घेतलेला शॉट आहे. तर बिन बॅगवर जनरली का, तर बिन बॅग ही सॉफ्ट असते आणि म्हणून मी बिन बॅगला प्रेफरन्स देते. तर हा एक शॉट आहे जो तेवढाच अट्रॅक्टिव्ह आहे, कारण तो काहीतरी क्युरियोसिटीने बेबी तो तिकडे बघतो आहे. त्याचे बाबांनी त्याला आवाज दिला होता त्यावेळेस आणि तो एकदम क्युरियोसिटीने त्या बेबीकडं त्याच्या बाबांकडे तो बघत होता. सो तो एक आहे. त्यात बेबीचे एक्सप्रेशन, जसं मी म्हटले की ते ज्या काही तुमच्या तुम्हाला बघितल्यानंतर ज्या ज्या रिॲक्शन्स असतात त्या या माइलस्टोन मध्ये आपण बघायला मिळतात. आता हा जो पिक्चर आहे हा सेम जो आपण फर्स्ट पिक्चर बघितला होता ब्राऊन कलरचा, सो सेम याच कॉम्बिनेशन त्याच पोज मध्ये आहे. सो फक्त अँगल आपण चेंज केलेला आहे. तर एकाच टाईपच्या पोज मध्ये आपल्याला भरपूर छान अँगल्स मिळू शकतात. आता हा जो आहे नेक्स्ट, हा सेम अगेन की प्रॉप मध्ये. तर बेसिकली आता बेबीचा जो ड्रेस होता तर त्या ड्रेस मध्ये स्टार होते आणि मला त्यामुळे मग मी विचार केला की बॅकग्राऊंड जे असेल ते मला स्टार्सचं असायला हवं. पण ज्यावेळेस आपण या एजच्या बेबीजला बघतो तर थोडस कलरफुल आपल्याला गोष्टी आवडतात, कारण त्या बेबीच्या ड्रेस मध्ये रेड होता म्हणून मग मी तसं रेड आणि ब्लूचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. आणि मग बॅकग्राऊंड मध्ये पण मी स्टार्सचं कॉम्बिनेशन केलं आहे. अगेन हा एक नेक्स्ट पोज, नेक्स्ट सिमिलर पोज जी बीन बॅगवर होती पण यामध्ये मग मी ऍडिशन केलं आहे की जी बेबीची कॅप आहे
तिला ती जी कॅप आहे त्याच्यामुळे तो जो बेबीचा जो फील आहे तो चेंज होऊन गेला एकदम. तर तो एक छान पिक्चर आपण आपल्याला बेबीचा मिळाला. सो अशा टाईपने तुम्ही काही एलिमेंट्स ऍड करून बेबीजचे असे खूप छान छान पिक्चर्स छान मिळतात आपल्याला या एज ग्रुपमध्ये. सिमिलर काइंड ऑफ आपण आता हे म्हणू शकतो की बेबीचा ड्रेस आणि बॉनेट आणि बॅकग्राऊंड हे सिमिलर कलरचं आहे. सो अगेन हा मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम मध्ये जाणार. तर हा जो आहे हा बेबीला टॉप मध्ये आपण प्लेस केलेला आहे. तर अशा टाईपने आपण काही प्रॉप मध्ये काही पिन बॅग वर अगेन हा एक निदान होऊ शकतो की जॉन्सन्स अँड जॉन्सन्सचा आपण पूर्वी लहानपणी आपण पोस्टर बघायचो त्यावेळेसच्या बेबीजचे असे टॉवेल टर्किश टॉवेल टाकलेले जे फोटोज होते ते आपल्याला खूप अट्रॅक्ट करायचे की ते किती छान फोटोज आहेत. सो तेवढेच सुंदर फोटो आपणही अशा पद्धतीने एक कारण त्यांच्यासाठी ते एक नवीन असतं म्हणजे काही वेळेस ते पिकअबू आय सी यू आपण असं केलं किंवा भुआकेर तो आपण तर काइंड ऑफ आपण त्या टाईपचं आपण गोष्टी करू शकतो. त्याच्यामुळे मग त्यांच्या ज्या इतक्या क्विक रिॲक्शन्स मिळतात तर त्या तेवढ्याच क्विक आपल्याला कॅप्चर कराव्या लागतात या एज ग्रुपमध्ये कारण त्यांचे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये मूड चेंज होत असतात. सो तेवढं ते बघणं गरजेचं असतं. आता ही सिमिलर काइंड ऑफ पोज आहे तर पण प्रत्येक ज्या सिमिलर पोजेस तुम्हाला दिसत आहेत तर त्या पोजेसमध्ये पण बॅकग्राऊंड असेल कलर कॉम्बिनेशन असेल बेबीजचे एक्सप्रेशन असतील तर त्याच्यानुसार ते थोडे थोडे चेंज होताना दिसत आहेत. आता सेम सिमिलर काहीच नाही फक्त डायपर त्याला घातलेलं होतं ते डायपर कव्हर करण्यासाठी आपण ट्रॅप यूज केलेला आहे. बिन बॅग वरच आपण हा पण एक शॉट घेतलेला आहे. सो सिमिलर काइंड ऑफ की त्या ठिकाणी त्याचे आई बाबा त्याला काहीतरी आवाज देत होते आणि त्याच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या आपल्याला यात मिळालेल्या आहेत. आता नेक्स्ट जो माइलस्टोन आहे तर तो माइलस्टोन जो आहे तो 6 मंथचा असतो. बेसिकली न्यूबॉर्न आणि प्री बर्थडे ह्याच्यामधले जे माइलस्टोन्स असतात तर ते प्रत्येक जण करतच असं नाही पण बऱ्याचदा असं होतं की न्यूबॉर्न 6 मंथ आणि 1 इयर हे माइलस्टोन्स केले जातात. सो बेसिकली 6 मंथचं जे माइलस्टोन सेशन असतं तर त्याचं रिझन हे असतं की दिस सेशन इज ऑल अबाउट बेबीज सिटिंग स्किल. मॅक्सिमम बेबीज हे विथ सपोर्ट और विदाउट सपोर्ट विथ सपोर्ट ते सीट बसू शकतात आणि विदाउट सपोर्ट दे कॅन सीट फॉर द फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणजे काही मिनिट काही सेकंदाकरता ते बसू शकतात. आपण त्यांना पाठीमागे हात लावला आणि मग हात काढला की ते बसू शकतात काही सेकंदासाठी. सो त्या टायमिंगमध्ये म्हणजे आयदर इट्स 6 मंथ और 7 मंथ इट डिपेंड्स ऑन बेबी की बेबी टू बेबी हे सगळं डिपेंड असतं की प्रत्येकाचा जो आपण म्हणू शकतो की त्याची प्रत्येक बेबी वेगळं असतं आणि त्याची प्रत्येकाची ग्रोथ वेगळी असते. सो 6 मंथ आयडियल टाइम आहे बट जर त्या टायमिंगमध्ये बेबीज बसत नसतील तर ते सेशन थोडंसं डिले करायला पाहिजे. आणि त्यात महत्वाचं काय असतं की त्यांचे दात यायला सुरुवात झालेली असते तर बऱ्याच पिक्चर्समध्ये आपल्याला ते दात पण खूप छान मिळतात पण बऱ्याचदा असं होऊन जातं की त्यांचं ते फक्त इतके ते स्माईल करत असतात की त्यांच्या त्या स्माईलमध्ये ते दात आपल्याला दिसत पण नाही. नंतर आणखी महत्वाचं काय होतं की या एज ग्रुपमध्ये ना ते बसायला लागतात ना. सो त्यांच्यासाठी त्यांचे पाय वरच्या अँगलने बघणं किंवा जगाला बसून बघणं कारण ज्यावेळेस आपण झोपतो आणि ज्यावेळेस आपण झोपून बघतो इकडे तिकडे आणि ज्यावेळेस आपण बसून बघतो यात खूप जास्त डिफरन्स असतो प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा. तर ती त्यांना ती क्युरियोसिटी असते की कुठे मी बघू आणि कुठे कुठे काय काय रिॲक्ट करू. सो ते एक आहे. आता राईट साईडचा जो फोटो तुम्ही बघताय तर तो फोटो जो आहे तर त्यात बेबीला पाठीमागनं हात दिलेला आणि क्लिक करायच्या वेळेस तो फक्त हात काढला आणि परत लगेच हात बेबीला सपोर्ट दिला कारण हे बेबी जे होतं हे पूर्ण बसू शकत नव्हतं. सो अशा टाईपच्या ह्या ज्या ट्रिक्स असतात ह्या ट्रिक्स तुम्हाला शिकता येतात मग. आणि हे
प्रत्येकच गोष्ट प्रत्येकच प्रॉप मध्ये बेबीला झोप बसूनच करायचं असतं तर असं काही नसतं. 6 मंथ हा डेफिनेटली हा मेजर माइलस्टोन जो असतो की ज्यात तुमचं बेबी बसायला लागतं, पण त्यात सोबत ते रांगायलाही लागतं. सो ते रांगतानाचे पण काही शॉट्स तुम्हाला यात बेबीचे मिळतात. आता लेफ्ट साइडचा जो आहे तो पालथा आहे, तर याच्या आधीचे जे पण तुम्ही बघितले बेबीचे ऑन द टमी शॉट्स, तर ते सर्व मी बिन बॅग वर प्रेफर केले होते. का त्याचं मेन रिझन हे असतं की त्यावेळेस बेबी स्वतः होल्ड नाही करू शकत आणि ती एक रिस्क असते, पण या एज ग्रुपमध्ये ते छान मान होल्ड करू शकतात. सो अशा टाईपच्या छान बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही त्यांचे घेऊ शकतात शॉर्ट्स. आता हे बेबी जे ऑलरेडी छान बसू शकत होतं, तर त्यात एक ऍडिशन केलं की तिच्या समोर बुक्स ठेवले, बाजूला स्लेट ठेवली आणि तिला जो चष्मा आहे तो लावला. सो त्यात तिचे जे एक्सप्रेशन मिळाले आहेत, तर ते एक्सप्रेशन्स कॅप्चर करणं, कारण पूर्ण जे बेबी सेशन्स असतात तर ते फक्त आणि फक्त एक्सप्रेशन्स आणि फीचर्स, दॅट्स ऑल. प्रत्येक फोटो स्माइल मिळेल तर असं नसतं. सो काही शॉट जे असतात ते थोडेसे रडके असतात, काही खूप छान स्माइली असतात, काही न्यूट्रल असतात. सर नेक्स्ट जो पिक्चर आहे आता हा जो आहे, तर हा त्यांना कृष्णाचा फील असलेला त्यांना सेटअप हवा होता, म्हणून मग हा आपण बॅकग्राऊंड जे आहे ते पूर्ण ग्रीन घेतलं. बॅकग्राऊंड मध्ये त्याच्या ड्रेसला मॅच होणारा आपण पिकॉक घेतला होता. तर थोडासा आपण क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार आपण कशा पद्धतीने छान क्रिएटिव्ह सेटअप करू शकतो कलर कॉम्बिनेशनचा स्टडी करून, तर ते एक छान ऑप्शन आहे. आता सेम हे जे आहे, तर हे बेबी जे आहे ही 6 मंथची होती आणि तुम्ही बघितलं असेल तर अगेन मी यात मोनोक्रोमॅटिक कॉम्बिनेशनमध्ये गेली, ज्यात बॅकग्राऊंडला थोडासा ग्रीनचा टच आहे पण ते सुद्धा पिस्टल शेड मधला ग्रीन आहे. सो ते तिच्या हेअरबँड मधला जो लीव्स आहे तर त्याला ते मॅच करतोय. तर अशा कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर पिक्चर्स आपल्याला मिळतात, कारण प्रत्येक बेबी टू बेबी ऍक्च्युली खूप जास्त वेगळे व्हरायटी आपल्याला मिळत असते. तर हा एक मेजर माइलस्टोन आहे जो बऱ्याचदा वर्षभरातल्या 3 माइलस्टोन आपण म्हणतो, न्यूबॉर्न, 6 मंथ आणि 1 इयर. तर हा एक तो माइलस्टोन आहे. आता मी जसं म्हटलं की जरूर प्रत्येक वेळेस प्रॉप मध्ये असं, आता ह्या वेगळ्या टाईपच्या प्रॉप्स मध्ये आपण बेबीजला बसवू शकतो. सो इट डिपेंड्स ऑन की बेबी कसे कोऑपरेट करतायत आणि त्याच्यानुसार, कारण या ज्यावेळेस आपण बेबी फोटोग्राफीमध्ये आहोत तर आपल्याला आपल्या गोष्टी खूप जास्त शोध बघणं खूप गरजेचं असतं. कारण काय, सॉरी, कारण काय होतं की महत्वाचं मेन की बेबीज कशात सेफ आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही हा पिक्चर बघितला तर यात बेबीला सपोर्ट नाही दिलाय, बट बेबी पुढे पकडून बसलेले आहे. सो आणि प्लस आता तुम्ही जर बघत असाल तर बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला एलिमेंट्स दिसतायत, बट ते तेवढे फोकस पण नाही होते, ते त्याने बेबी डिस्टर्ब पण नाही होते. सो ह्या ज्या गोष्टी असतात की बॅकग्राऊंड मध्ये काय असायला हवं, कारण आता ह्या हे जे बॅकग्राऊंड आहे क्रिएट केलेले असतात, जर ते तेवढेच शार्प असतील तर त्याला तेवढी मजा येत नाही, कारण बेबी सब्जेक्ट जो असतो तो तेवढा क्रिस्पी होत नाही. सो याची लाइटिंग काय, म्हणजे लाईट तुम्ही बघितलं असेल तर मॅक्सिमम पिक्चर्स जे आहेत, तर मॅक्सिमम नाही ऑलमोस्ट सर्व पिक्चर्स जे आहेत ते मी सिंगल लाईटवर क्लिक करत असते. प्लस आता मला जर बॅकग्राऊंड तेवढं शार्प नको आहे तर मी वाईड ओपन अपर्चरवर काम करते, जे म्हणजे मी जनरली मी 2.8 किंवा मग ज्यावेळेस मी न्यूबॉर्नसाठी मी 2470 यूज करते त्यावेळेस मी 2.8 वर काम करते. पण आता हे जे आहे हा जो पिक्चर आहे, तर मग अशा टाईपच्या वेळेच्यात मी बऱ्याचदा 85-50 mm यूज करते. सो त्याच्यानुसार मला मी 1.8-1.4 जे मला लेन्स प्रमाणे वाईड ओपन अपर्चर मिळतं त्याच्यावर मी काम करते.
आता हा एक सगळ्यात फेवरेट फोटो आहे माझा, कारण हे एक्सप्रेशन्स ऍक्च्युली पॅरेंटसाठी नाही बट त्या बेबीसाठी लाईफ टाईम मेमरीज आहे की कशा टाईप म्हणजे ते जे क्यूटनेस आहे तर तो क्यूटनेस तुम्हाला कॅप्चर करायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही पेरेंट्सला तसं गाईड करणं गरजेचं आहे की तुम्ही काहीतरी तिचे एक्सप्रेशन्स करा. मग बऱ्याचदा असं होतं की या एज ग्रुपमध्ये बेबी आपल्याला रिपीट करत असतात, सो ते रिपीट होणं खूप जास्त गरजेचं असतं. तसेच हा जो पिक्चर आहे हा पण सिंगल लाईट आहे आणि त्यात मग टू आय थिंक 2.8 या पिक्चरमध्ये मी 24/70 यूज केली, कारण बऱ्याचदा असं होतं की ज्यावेळेस खूप जास्त ऍक्टिव्ह बेबीज असतात आणि तुम्हाला तेवढं ऍक्टिव्हली जवळ जाणं दूर येणं पॉसिबल नसतं ज्यावेळेस तुम्ही प्राईम लेन्सेसवर काम करता. तर त्याच्यासाठी माझ्या साईडने जे सजेशन असेल तर 24/70 बेस्ट ऑप्शन आहे, ज्यात तुम्हाला वाईड आणि क्लोज दोन्ही शॉट्स एकाच जागी मिळतात ज्यावेळेस खूप जास्त ऍक्टिव्ह बेबीज असतात. दादा सिमिलर आता हा जो शॉट आहे हा आय थिंक हा 50 mm आहे आणि त्यामुळे आपल्याला इतकी छान ते डेप्थ ऑफ फील्ड आहे, शॅलो डेप्थ ऑफ फील्ड आपल्याला मिळालेली आहे, कारण ते बॅकग्राऊंडमध्ये जे आपण एक ग्लिटरवालं फॅब्रिक आहे तर त्याचा आपल्याला खूप छान बोके मिळालेला आहे. सो या टाईपच्या ज्या पोझेस आहेत त्या आपल्याला 7 months अकॉर्डिंग मिळतात. आता काही बेबीज मी जसं म्हटलं की काही बेबीज असतात ते खूप छान सपोर्ट विदाऊट सपोर्ट ते छान बसू शकतात. सो अशा टाईपचे विदाऊट सपोर्ट काहीच टेन्शन राहत नाही ज्यावेळेस ते त्यांना आपण प्रॉपमध्ये प्लेस करतो. आता अगेन कॉम्बिनेशन आपण जर बघायचा विचार केला तर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही बघाल तर त्यात दोन कलर्सचं कॉम्बिनेशन आहे, ब्राऊन आणि ग्रे. त्यात मग त्याचे लाईट डार्क असे शेड्स आपण यूज केलेत, त्याच्यामुळे मग ते जितके मिनिमम कलर्स तितका तो फोटो अट्रॅक्टिव्ह होतो, कारण आता तुम्ही बघत असाल तर दोन्ही फोटोमध्ये बेबीच्या फेसकडे लक्ष जात आहे. सो ते मेन पर्पज असलं पाहिजे. नंतर आता हा जो आहे यात बेबी 100% बसलेलं नव्हतं इन द सेन्स बेबी विदाऊट सपोर्ट बसू शकत नव्हतं, राईट. सो त्याच्यामुळं आपल्याला अशा काही गोष्टींमध्ये मग मी ट्रिक्स यूज करते की कशात ते बेबी छान बसू शकेल, कारण बऱ्याचदा असं होतं की रिस्क आपल्याला नको असते तर मग आपण अशा ट्रिक्स शोधायला पाहिजे. आता हा जो सेटअप आहे हा अगेन मोनोक्रोमॅटिक सेटअप आहे आणि यात पण सिंगल लाईट यूज केलेली आहे, तर ज्यावेळेस आपण लायटिंग करतो तर ती लायटिंग जनरली आपण बेबीजमध्ये 2-point lighting, 3-point lighting करू शकत नाही, कारण ते इतके मुव्हिंग ऑब्जेक्ट्स असतात की आपण त्यांना स्टेबल करूच शकत नाही. आता नेक्स्ट जो माइल स्टोन आहे तो 9 months. स्पेसिफिकली हा 9 months जो माइल स्टोन आहे, जसं मी म्हटलं की प्रत्येक माइल स्टोन मध्ये त्यांनी काहीतरी एक अचीवमेंट केलेली असते. पहिल्या जो आहे न्यूबॉर्न नंतरच्या ह्याच्यात ते नेक होल्ड करायला लागतं, इट्स अॅक्च्युली अ बिग अचीवमेंट, कारण जे बेबीज नेक होल्ड करत नाही त्यांचे पॅरेंट्स खूप जास्त कॉन्शियस होत असतात की अजून नाही करत. सो प्रत्येक बेबीचं डिपेंड असतं बट तो एक डेफिनेटली छान महत्वाचा माइल स्टोन आहे. सेकंड आहे की बेबी बसणं खूप जास्त तेवढंच इम्पॉर्टंट माइल स्टोन आहे. तसाच थर्ड जो असतो तर तो कशाचा तरी सपोर्ट घेऊन बेबी उभं राहायला लागतं, बेबी थोडस स्टेप्स घ्यायला लागतात तुमचे बोट धरून वगैरे, तर अशा टाईपचे फोटोज यात आपल्याला छान मिळतात. कारण सॉरी बऱ्याचदा असं होतं की बेबीज बसतात आणि या सेशनला ते रांगतात. सो काही बेबीज या सेशनमध्ये आपल्याला रांगणारे शॉर्ट्स पण मिळतात, काही बसलेले शॉर्ट्स असतात, काही स्टँडिंग विथ सपोर्ट. आता जसं तुम्ही ह्या पिक्चरमध्ये बघू शकताय की हा जो आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की त्यात तसं तो त्याला सपोर्ट देऊन प्रॉपर चेअरचा आणि तो उभा आहे. सेम शॉट त्याला आपण उभं केलं आणि तो थोडासा बऱ्याच काय होतं की बऱ्याचदा थोडासा सपोर्ट असला तरी ते कम्फर्ट फील करतात, सो ते इझिली उभे राहू शकतात. आता सेम शॉट त्या बेबीला सेम सेटअपमध्ये बसवून आपण
डिफरंट अँगल ने क्लिक केलाय. सो ती एक व्हरायटी आपल्याला छान मिळत असते. आता तुम्ही बघितलं तर दोन डिफरंट व्हरायटी यात मिळालेल्या आहेत, राईट. सो आता हा एक पिक्चर आहे ज्याच्यात बेबी प्रॉपर उभी राहिलेली आहे ती, आणि कसलाच सपोर्ट नाही आहे, काहीच नाही. सो अशा टाईपचे शॉट्स आपल्याला यात मिळतात या एज ग्रुपमध्ये. तर आता आणखी एक नवीन कॉन्सेप्ट म्हणजे काय, तर मला हे दाखवायचं होतं की बेबी इज टर्निंग 9 मंथ ओल्ड. सो म्हणून मग मी बेबीला डायपरवर बसवून बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही बघत असाल तर 9 नंबरचं कटआउट ठेवलेलं आहे. सो ते जे कटआउट आहे तर ते एक्सप्रेस करत आहे की ते बेबी इज टर्निंग 9 मंथ ओल्ड, राईट. तर यामध्ये मी अगेन लेन्स जी आहे माझी ती मी 2.8 यूज केलेली आहे, कारण मला बेबी फोकस्ड हवा होता आणि 9 नंबर जो आहे तो डिफोकस्ड हवा होता. तिथं मला शॅलो डेप्थ ऑफ फील्ड हवी होती, पण ती इतकी पण नको हवी होती की तो मला तो 9 नंबर दिसणार नाही. सो मला 2.8 अपर्चर वाईड 2.8 वाईड इट्स सफिशियंट फॉर मी. म्हणून मग कारण प्रत्येक पिक्चर क्लिक करताना तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला काय दाखवायचं आहे, याच्यानुसार तुम्ही लेन्सचा यूज करू शकता. आता सेम हा की या बेबीचं पण सेम असंच होतं की फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी तो उभा असा उभा राहू शकत होता. सो त्याला उभं केलं आणि त्याच्या राईट साईडला त्याचे बाबा उभे होते. सो असे सेफ शॉर्ट्स असतात, तर ते शॉर्ट्स आपल्याला छान मिळू शकतात. आणि बॅकग्राऊंड मला तिथं मला बॅकग्राऊंडमध्ये खूप छान डेप्थ होती, तर सो मला ते हवं होतं की मला तो बेबी शार्प दिसलेला हवा होता. म्हणून मग या ठिकाणी 85mm 1.8 हा शॉर्ट घेतलेला आहे आणि हा 100% नॅचरल लाईटचा शॉट आहे. सेम आता आपण बघितलं तर 9 मंथ्समध्ये मी जसं म्हटलं की बेबी बसू शकतात. सो बेबीचं नाव होतं तारा. सो तिच्या आईला ताराशी रिलेटेड काहीतरी त्या सेटअपमध्ये हवं होतं, म्हणून आम्ही ते दोन स्टार्स आपण त्यात ते ठेवले. ते स्टार म्हणजे काय तर मराठीत तारा. म्हणून मग तो सेटअप त्याच्या अकॉर्डिंग क्रिएट केला गेला. सो अशा वेळेस बऱ्याचदा असं पण होतं की काही जे कन्सेप्ट असतात तर त्या कन्सेप्ट नुसार आपण काही सेटअप्स छान क्रिएट करू शकतो. यात पण मला ते बॅकग्राऊंड खूप जास्त हायलाइट पण व्हायला नको होतो, म्हणून हा पण शॉट जो आहे हा 2870चाच आहे. 2.8 अपर्चर सिंगल लाईट मी यूज केलेली आहे. नंतर जनरली मी प्रेफर करते सिंगल लाईट, कारण जी एका साईडला शॅडो येते त्यातने जो लाईवनेस येतो पिक्चरमध्ये तो जास्त रिअलिस्टिक फील करवतो. सेम शॉट सिंगल बेबी बसलेला आहे आणि त्याचा जो ड्रेस आहे तो थोडासा आपण म्हणू शकतो की थोडासा ओल्ड स्टाईल ड्रेस आहे. सो म्हणून मग ते बॅक साईडला जी आहे ती ट्रंक जी जुनी ट्रंक आहे आणि तो जो कॅमेरा ठेवला आहे तो पण जुना कॅमेरा आहे. सो अशा स्टाईलने त्याला थोडासा ओल्ड फील देण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा जो बेबी आहे तर त्याच्या खूप छान एक्सप्रेशन्स मिळत होते, तर या एज ग्रुपमध्ये पण खूप छान एक्सप्रेशन्स आपल्याला मिळतात. तर त्याला चष्मा घातल्यानंतर त्याचा जो क्यूटनेस होता तो खूप जास्त छान होता. सो अशा टाईपचं आणि त्याला जे कंपोज केलं आहे तर बॅकग्राऊंडमध्ये जी येलो फ्रेम आहे बेसिकली त्याचा जो ड्रेस होता तो त्याचा व्हाईट शर्ट आणि बेज कलरची पॅन्ट. सो म्हणून मग बॅकग्राऊंड आपण येलो घेतलं होतं की थोडासा तो हायलाईट झाला पाहिजे बेबी म्हणून, आणि त्याला बरोबर अशा ठिकाणी प्लेस केलं की ती फ्रेम मध्ये तो बरोबर प्रॉपर तो कंपोज झालाय. आणि फ्रेम प्लस लेफ्ट साईडला जे फ्लावर्स आहे सो त्याच्याने ते कुठेही डिस्टर्ब होत नाहीये गोष्टींना. आता सेम शॉट जे बेबीज छान बसू शकतात, तर हा एक डिफरंट अँगल आहे जो मला बऱ्याचदा तो खूप आवडतो, कारण बऱ्याच बेबीजचे एक्सप्रेशन यात खूप छान दिसतात. आणि सेम हा शॉट पण सेम सिंगल लाईट आहे आणि 2.8 हा शॉट घेतलेला आहे.
आणि आय थिंक हो लेन्स 24-70 मॅक्सिमम टाइम ऍक्टिव्ह बेबीजला मी 24-70 युज करते कारण मला वाईड आणि क्लोज शॉट्स दोन्ही मिळतात. आता सेम अँगलला मला तो मी क्लोज शॉट घेतलेला आहे सेम शूट मधला, सो मला हे बेनिफिट मिळतं म्हणून मग मी त्या लेन्सला प्रेफर करते. आता कॉम्बिनेशन मी इथं कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन घेतलंय, तर फ्लॉर्स जे आहे ते पर्पल आहे आणि त्या बेबीचा ड्रेस जो आहे तो येलो आहे, तो येलो आणि पर्पल हा बिग कॉन्ट्रास्ट मेन कॉन्ट्रास्ट कलर मधला एक आहे, सो ते जनरल खूप छान दिसतं. आता हा जो नेक्स्ट आहे ह्या एज ग्रुपमध्ये बऱ्याचदा आपल्याला ते बेबीज काहीदा खूप ते चिडतात. आता तुम्ही जर बघितलं असेल लेफ्ट साईडचा फोटो तर तो बेबी खूप चिडला होता, पण पॅरेंट्सला असे शॉर्ट्स आवडतात कारण हे जे एक्सप्रेशन असतात हे त्यांचे परत कधीच येत नाही. सो ऑल द टाइम स्माइलिंग शॉर्ट ची गरज नसते, तर हे असे रडलेले चिडलेले पण फोटोज खूप जास्त छान दिसतात, म्हणून मग मी तो स्पेशली तो फोटो त्याकरता ठेवला होता. आणि राईट साईडचा जो आहे तो विथ सपोर्ट बेबी स्टँड झालेला आहे म्हणून ते 9 मंथ्सच्या अकॉर्डिंग ते आपण तसे आपण शॉर्ट्स घेत असतो. आता सगळ्यात महत्वाचा माइलस्टोन जो बऱ्याच जणांना तुम्हालाही माहिती आहे की तुमच्याकडे बरेच जण शूट करायला येतात, तर तो आहे 12 मंथ्स. 12 मंथ्समध्ये बेसिकली हा सगळ्यात महत्वाचा असतो कारण बेबी 1 वर्षाचं होणार असतं, कारण हा पहिला बर्थडे आपण प्रत्येक बेबीचा हा सेलिब्रेट होत असतो. तर त्याच्यात ऑलरेडी 9 मंथ्सपर्यंत जर तो सेशन्स झालेले असतील तर ऑलमोस्ट सर्व स्टेप्स त्यात कव्हर झालेले असतात. सो हा जो असतो तो बेसिकली केक स्मॅश करून हा सेटअप, ही डेफिनेटली बाहेरची स्टाईल आहे, इंटरनॅशनल स्टाईल आहे, आपल्याकडे अशा टाईपचं होत नाही. पण यावेळेस जनरली त्याच्यामागचं रिझन हे असतं की आपण 1 वर्षापर्यंत बेबीला बाहेरचं काहीच खायला देत नाही, स्पेशली केक चॉकलेट्स अशा टाईपचं. सो त्याच्यासाठी त्यांना टेस्ट करायला पण मिळालं पाहिजे म्हणून हा एक केक स्मॅशचा असतो. आणि त्याचं दुसरं रिझन हे आहे की बऱ्याचदा असं होतं की बेबीच्या ऍक्च्युअल बर्थडेच्या दिवशी तो खूप जास्त रडत असतो आणि तो ते एन्जॉय करू शकत नाही त्याचा बर्थडे. सो त्याच्यासाठी तो केक स्मॅशचा जो सेटअप असतो तो त्याच्या अकॉर्डिंग, सेलिब्रेशनच्या अकॉर्डिंग तो सेटअप क्रिएट केला जातो आणि मग त्यात इंडिव्हिज्युअली बेबीला तो केक एन्जॉय करता येतो म्हणून तो केक स्मॅश केला जातो. आणि बऱ्याचदा बऱ्याचदा क्लायंट्स काही असतात की त्यांना केक स्मॅश विथ मिल्क बाथ हवा असतं. मिल्क बाथ म्हणजे काय की केक स्मॅश झाल्यानंतर आपण म्हणतो ना की दुधाने आंघोळ घालले काय आपण दुधाने आंघोळ घालतो आपण देवाची, राईट. सो तशा टाईपचं हे थोडस पण ही तिकडचा ट्रेंड आहे. सो त्याची आंघोळ पण त्या केक स्मॅश केल्यानंतर तो ऑलरेडी खूप घाण झालेला असतो आणि मग त्याची आंघोळ पण होते आणि त्या सेम मुलांना ते पाणी खेळायला खूप जास्त आवडत असतं. सो त्याच्यासाठी मिल्क बाथ सेशन त्याच्यासोबतच सेम सेटअपमध्ये पण केला जातो. काही जे असतात तर ते फक्त केक स्मॅश करतात, ज्याच्यात स्पेसिफिकली आता तुम्ही हा पिक्चर जो बघताय त्याच्यात आहे की ONE1 मेन्शन केलेलं आहे, राईट. तर ONE1 जे आहे तर ते त्याचा अर्थ असा आहे की बेबी आता 1 वर्षाचा होणार आहे, तर त्याची ती अनाउन्समेंटसाठी बेसिकली हे पिक्चर्स यूज होतात. आता हा जो पिक्चर बघितला तर ऍक्च्युली बऱ्याच जणांना वाटेल की अरे तो तर झोपलेला आहे मग कशाला घ्यायचा हा पिक्चर, पण ऍक्च्युली त्याचं जे रिदम तो क्रिएट झाला आहे तो सेटअप आणि तो त्याचे जे एक्सप्रेशन्स आहेत आणि तो ते एन्जॉय करत होता पूर्ण त्या सेटअपवर लोळणं, त्या सेटअपवर खेळणं पूर्ण. तर त्याच्यासाठी म्हणून मग हा एक सिम्पल पण खूप छान सेटअप मध्ये तो फक्त आणि फक्त आपलं बेबीकडे लक्ष जात आहे. सो अगेन आय थिंक मी पण यात पण मी 24-70 युज केलेली आहे आणि सिंगल लाईटच आहे. तर या ठिकाणी ही जनरली हे फोटोज जे असतात ते माय बेबी इज टर्निंग 1, आपण इन्व्हिटेशन जे करायचं असतं बेबीच्या बर्थडेसाठी तर त्याच्यासाठीचे हे पिक्चर्स यात क्लिक केले जातात, स्पेशली असे ONE1 सोबतचे. तर आता हा एक डिफरंट आहे की ज्यात मागे ठेवलेला आहे ONE1 आणि तिथे तो पुढे छान सूट घालून बसलेला आहे आणि खूप छान स्माईल देतोय.
तर हे अनाउन्समेंट पिक्चर्स असतात टर्निंग म्हणजे. आता हा थोडासा एक क्रिएटिव्ह की ऍक्च्युअल बेबीला तिथं ठेवलं पण नाही आणि खाली ते तिथे तुम्हाला दिसतंय की इथे ONE आहे. सो अशा टाईपचे असे डिफरंट क्रिएटिव्ह शॉर्ट्स पण आपल्याला छान मिळतात. आता इथे पण सेम की थोडासा प्रिन्सेस काइंड ऑफ थीम त्यांना हवा होता. सो म्हणून मग त्या टाईपचं ते बॅकग्राऊंड क्रिएट केलं गेलंय. आणि तिथे पण परत की ONE आणि ती खूप असे छान हात तिने ओपन केले की शी इज सो हॅपी टू सेलिब्रेट हर फर्स्ट बर्थडे असं अशा टाईपचं ते एक्सप्रेशन आहे. म्हणून मग आणि प्लस जे कॉम्बिनेशन केलंय ते पिंक आणि गोल्डन कॉम्बिनेशन आहे. तर अगेन मला जे मी म्हटलं की स्पेशली यात पण हे पण खूप ऍक्टिव्ह असतात. त्यांना एका जागी बसायचं नसतं, ते सारखे उठून पळत असतात कारण त्यांना चालता यायला लागलेलं असतं, छानपैकी पळता यायला लागलेलं असतं. सो अगेन मी इथं पण 24/70 प्रेफरन्स देते. हा काही ठिकाणी मला जर छान सपोर्ट मिळत असेल पॅरेंट्सकडनं की ते छान हँडल करतायत बेबीला, सो मी 85 mm पण हे शॉर्ट्स प्रेफर करते. आता तुम्ही बघितलं असेल तर ते जे ONE तिथे पूर्ण ठेवलेलं होतं, आता सिंगल तीन शॉर्ट्स घेतले जिथं ONE हे तीनही लेटर्स सेपरेट तिच्या हातात दिले आहेत आणि ते तीन सेपरेट शॉर्ट्सचं कॉम्बिनेशन केलं आहे. सो अशा टाईपचं एक छान कॉम्बिनेशन आपल्याला करायला मिळतं यामध्ये. सेम सेटअपमध्ये पण फील पूर्ण चेंज होतोय. नेक्स्ट पिक्चर आहे तर तुम्ही ते बघू शकताय की तिने खूप छान तो स्मॅश केलेला आहे की आणि मग अशा वेळेस अशातले जे मायक्रो शॉर्ट्स असतात फक्त हातांचे, फक्त चेहऱ्याचे, फक्त पायांचे, ते पण इतके क्यूट दिसतात की तो ऍक्च्युली ज्यावेळेस असा केक स्मॅश होतो तर त्यावेळेस ते सार्थकी लागलेला केक स्मॅश असतो. आता अगेन नेक्स्ट आहे जो आपण बऱ्याचदा विचार करतो की पूर्ण चेहरा दिसेल तरच तो फोटो खूप छान असतो, पण ऍक्च्युली ते तसं नसतं. तो आता तुम्ही बघताय तर तो हा पण एक शॉट आहे की जो अनाउन्समेंटसाठी खूप छान आहे की आय एम टर्निंग वन, मग तो अर्धाच चेहरा त्याचा दिसतोय, राईट. तर हे तुम्ही बघितलं असेल तर ते खूप जास्त एलिमेंट्स मी सेटअपमध्ये यूज नाही करत कारण आय एम मोर फोकस्ड ऑन बेबीज, कारण सेटअप्स हा कॉम्प्लिमेंटरी असला पाहिजे असं मला वाटतं. आता नेक्स्ट पिक्चर आहे की त्याने तो बलून सोडला आणि त्याला तो ओ घ्यायचा होता खेळायला. सो हे पण हा पण एक ऍक्च्युली एक क्रिएटिव्ह फोटो आहे की आय एम टर्निंग वन आणि म्हणून मग तो ओ ओढतो आहे. सो हा पण एक क्रिएटिव्ह शॉट आहे की जिथे आपण छान आपल्याला तो मिळू शकतो की असे डिफरंट डिफरंट एक्सप्रेशन आपल्याला खूप छान या सेटअप्समध्ये मिळत असतात. आता अगेन की केक स्मॅश स्टार्ट झालाय आणि पूर्ण पूर्ण आम्ही मेस करायला तयार आहे. मग अशा पद्धतीने त्याचे आता तुम्ही बघितलं असेल की तो हात पूर्ण भरलेला आहे, पाय भरलेला आहे. बऱ्याचदा असं होतं की ते खूप रडतात अक्षरशः, त्यांना असं वाटतं की आता हे म्हणजे इतके रडतात की आपल्याला सेशन वाइंड अप करायला लागतं कारण त्यांना ते हात घाण झालेले आवडत नसतात. सो काही बेबीज असतात ते खूप छान एन्जॉय करतात, काही बेबीज असतात ते खूप जास्त क्रँकी होतात. आता मी जसं म्हटलं की मिल्क बाथ, सो इन्स्टेड ऑफ मिल्क बाथ आपण मिल्क ओनली बाथ पण करू शकतो. सेम सेटअपमध्ये मी टबमध्ये बेबीला बसवून त्याचे काही शॉर्ट्स घेतले होते. आता नेक्स्ट जे आहे सेम मी जे म्हटलं तुम्हाला की आपण सेपरेट सेपरेट लेटर्स देऊन पण खूप छान डिफरंट शॉर्ट्स मिळतात. आता तीन जे शॉर्ट्स आहे त्या तिन्हीमध्ये खूप छान वेगवेगळे एक्सप्रेशन्स मिळालेले आहे. सो अगेन कलर कॉम्बिनेशन जर विचार केला तर पिच आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे. मग त्यात लाईट डार्क असे ते कॉम्बिनेशन आहे. बॅकग्राऊंडला जो टीपी टेंट ठेवला आहे त्याच्यावर पण तेच फ्लावर्स आहेत, रोज फ्लावर्स जे बॅकग्राऊंडमधल्या गार्लन्समध्ये आपण यूज केलेले आहे. प्लस आता तुम्ही बघू शकता या सेटअपमध्ये पूर्ण की जो सेट केक आहे तो केक पण पूर्ण त्याच टाईपच्या फ्लावर्सने डेकोरेट केलेला आहे. बॅकग्राऊंडमध्ये पण तशाच टाईपचे फ्लावर्स आहे. बलून्स जे आहेत ते व्हाईट आहे. आणि नेक्स्ट मग पूर्ण स्मॅश झाल्यानंतर जे काही बेबीचा फेस होतं तर तो खूपच जास्त क्यूट फेस असतो.
सो अशा टाइपचे जे फोटोज आहेत आता हे बेसिकली कलर कॉम्बिनेशन हा माझा फोटे असल्यामुळे मग मला ते बेनिफिट मिळतं. कारण बेसिकली असे जे क्रिएटिव्ह सेटअप्स असतात ते मी आणि सचिन आम्ही दोघं मिळून कॉम्बिनेशन करून क्रिएट करत असतो. काही प्रॉप्स असतात ते आम्ही स्वतः बनवतो, काही बॅकग्राऊंड असतात जे कॅनव्हास बॅकग्राऊंड आम्हाला आवडतात तर ते आम्ही स्वतः प्रिंट पेंट केलेले असतात. मी जसं म्हटलं तर नेक्स्ट पिक्चर जो आहे तो सेम सेटअप मधला मिल्क बाथ आहे. तर त्यात दुधामध्ये बेबीला आपण आंघोळ घालायचं ते सेशन असतं, सेम सेटअप फॉलोअर्ड बाय मिल्क बाथ. तर यात पण खूप छान एक्सप्रेशन्स आपल्याला बेबीचे मिळतात कारण डेफिनेटली बेबीजला पाण्यात खेळायला प्रचंड आवडतं आणि ते कधी नाही म्हणतच नाही. सो त्यांना तिथे 100% फ्रीडम मिळालेलं असतं एक तर केक स्मॅश करायला म्हणजे प्रचंड घाण करायला आणि नेक्स्ट जे असतं मिल्क बाथ तर त्याला ते पूर्णपणे मस्तपैकी एन्जॉय करायला ते मिळतं. आता बेसिकली तुम्हाला ते दिसतच असेल आता लेफ्ट साईडचा पिक्चर जो आहे त्यात ती किती खुश झाली आहे तिला ते खेळायला मिळाल्यामुळं. आणि तुमच्या फोटोमध्ये फील हा डेफिनेटली क्रिएट होतो तो कलर कॉम्बिनेशनच्या नॉलेजने, फोटोग्राफीच्या ट्रिक्सने, बेबी हँडलिंगच्या ट्रिक्सने. सो अशा टाईपचे जे फोटोज आहेत तर ते एज्युकेशनने तुमचा प्लस पॉईंट नक्की होतो. कारण एज्युकेशनमध्ये माझा पर्सनल माझा मी जो विचार करते तो असा करते की मी ज्या ज्या मेंटर्सचं मी वर्कशॉप्स केले आहेत किंवा ज्या ज्या मेंटर्सला मी फॉलो करते आहे किंवा इन फ्युचर मी ज्यांना पण ज्यांचे पण सेशन्स करणार आहे तर त्यांचा एक्सपिरियन्स हा माझ्यामध्ये ॲड होतोय. म्हणून गेल्या म्हणजे माझा जो एक्सपिरियन्स आहे फोटोग्राफी इंडस्ट्रीमध्ये तो खूप कमी आहे पण ज्या ट्रिक्स आणि टेक्निक्स मला माहीत झालेल्या आहेत तर त्या त्यांच्या एक्सपिरियन्स जे मी त्यांच्याकडनं शिकली आहे त्याच्यामुळे माझ्यात त्या डेव्हलपमेंट्स थोड्या फास्ट झालेल्या आहेत. सो आता जो मी तुम्हाला सेटअप दाखवला तर तो सेटअप कसा क्रिएट केला, तो सेटअप चे पूर्ण पूर्ण त्याचा जे टाइम लॅप्स आहे, नंतर केक कसा डेकोरेट केला मी, तर त्याचा पूर्ण एक व्हिडिओ आपण फोटो ऑडिओला पण टाकला आहे आणि याच्यासोबत अजून न्यूबॉर्न फोटोग्राफीशी रिलेटेड व्हिडिओज फोटो ऑडिओ युट्यूब चॅनलला आमच्या आहे. सो तुम्ही प्लीज फोटो ऑडिओ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मी अजूनही न्यूबॉर्न फोटो स्पेशली न्यूबॉर्न फोटोग्राफीशी आणखी मी काही व्हिडिओज नवीन घेऊन येते फोटो ऑडिओ युट्यूब चॅनलला. सो तुम्ही तिथे लाईक करा, सबस्क्राईब करा. मला पुन्हा एकदा सांगायला आवडेल की जर कुणाला इंटरेस्ट असेल की जाणून घ्यायचं असेल की न्यूबॉर्न फोटोग्राफी नक्की काय आहे किंवा ज्यांना कन्फ्युजन असेल की मी न्यूबॉर्न फोटोग्राफी करू शकतो की मला मी डायरेक्ट कसे काय मी एवढी फीस पे करू, तर त्यांच्यासाठी हे एक वर्कशॉप खूप छान आहे जे तुम्हाला नेक्स्ट स्टेप घेण्याच्या आधी एक कमी छोट्या अमाऊंटमध्ये तुम्ही त्याचं नॉलेज घेऊ शकताय. कारण का आत्ता लॉकडाऊनमुळे ज्या वर्कशॉपची फी 3000 होती ती आता आम्ही 1500 केलेली आहे. तर मी ती लिंक सचिन सरांना सांगते की त्यांनी प्लीज ती चॅटबॉक्समध्ये टाका म्हणजे सर्वांना ती लिंक मिळेल, ज्यांना इंटरेस्ट आहे ते रजिस्टर करू शकतील. आणि त्यात तुम्हाला नक्कीच पुढे त्यात करिअर करायचं की नाही हे डिसिजन घेण्यासाठी ते वर्कशॉप नक्कीच युजफुल असेल. सॉरी, आणि द किड्स फोटोजला द किड्स फोटोज मध्ये तुम्हाला आणखी काही डिफरंट टाईपचे फोटोज वगैरे बघायचे असतील तर तिथे प्लीज तुम्ही द किड्स फोटोजच्या वेबसाईटला जाऊ शकता. ती वेबसाईट मध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सर्व टाईपच्या फोटोग्राफी बघायला मिळेल. आमचं काम माझं स्पेशली माझं न्यूबॉर्न आणि मॅटर्निटीचं काम बघण्यासाठी तुम्ही फेसबुकला म्हणजे लेटेस्ट अपडेट्स बघण्यासाठी फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. द किड्स फोटोज नावाने तुम्ही सर्च करू शकता. आणि मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे धन्यवाद करते, स्पेशली सांगली जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन, नंतर सॉरी ओके
स्पेशली सांगली जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन, सन आर्ट स्टुडिओ, बालाजी मीडिया आणि शिल्पा विजन. थँक्यू सो मच सर की तुम्ही मला ही अपॉर्च्युनिटी दिली आणि ऑलमोस्ट पूर्ण पार्टिसिपंट्स सोबत मला कम्युनिकेट करू दिलं. माझा जो एक्सपिरियन्स आहे, मी ज्या स्टाईलने काम करते ते माझं काम थोडंसं मला शेअर करता आला, माझा एक्सपिरियन्स मला शेअर करता आला. थँक्यू सो मच सर. कुणाला काही प्रश्न असतील तर आपण घेऊ शकतो. थँक्यू मॅडम. कारण आता आपल्याकडे जवळपास 350 पार्टिसिपंट्स आपला हा सेशन बघताय युट्यूबवरती, खूप आहेत. प्लस इकडे वेटिंग वरती पण सतत मी चेक करतोय तर खूप लोक ऑलमोस्ट 3:30 हे झाले होते, ऍडमिट झाले होते. तर सरांना, भोर सरांना काय इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर देऊन मग आपण क्वेश्चन आन्सर कडे वळूया. ओके. नाही, थँक्यू सो मच सर्वांनी. आता जे काही बाकीच्यांचे प्रश्न आहे आपण त्यालाच प्राधान्य देऊ. कारण प्रियदर्शनी मॅडमने जे काही आता सांगितलंय त्यात जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन, कलर कॉम्बिनेशन. आणि मी असं म्हणेल की सर्वात जास्त महत्वाचा मुद्दा आज हा होता की ते माइलस्टोन्स काय असतात, राईट. आपल्याकडे आपण अनेक वर्षापासून फोटोग्राफी करत असतो, परंतु बाबा त्याचे काही टप्पे ठरलेले आहेत का किंवा त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत का? कधी कधी आपल्याला आता वेल एज्युकेटेड किंवा नेक्स्ट जनरेशन आहे ते ह्या गोष्टींचा वापर करतात आणि मग ते माइलस्टोन्स जर आपण समजून घेतले सर्व फोटोग्राफर्सने आज, तर मला असं वाटतं की एक सुरुवात खूप छान होईल. आणि माइलस्टोन्स वाईज तुम्ही स्टडी तुमचाही करू शकता. आणि प्लस आता आपण क्वेश्चन आन्सर घेऊ. मी सर्व सर्वांना थँक्यू सो मच म्हणतो, आयोजकांना, की एक खूप सुंदर संधी आहे. आम्ही आमच्या दोघांच्या वतीने थँक्यू आणि आपण क्वेश्चन आन्सर स्टार्ट करूया. सर, मला आणखीन एक गोष्ट तिथे नमूद करायची आहे. सर, मॅडमनी आपलं रेकॉर्ड ब्रेक केलं बरं का? कारण तुमचं रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे आणि सध्या आता 350+ व्ह्युअरशिप आता आहे आपल्याकडे. ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे महिलाच खऱ्या अर्थाने काय करू शकतात त्याचं एक छान उदाहरण आहे. तर सर्व महिलांनी किंवा फोटोग्राफर्सने आपल्या आपल्या घरातील महिलांना प्राधान्य द्यावं आणि आपल्या सोबत जर घेतलं तर त्यातनं एक खूप सुंदर गोष्टी घडू शकतात. थँक्यू सो मच. राम जाधव सरांना मी विनंती करतो, सर आपण युट्यूबवरचे काही क्वेश्चन असतील तर घ्यावे. युट्यूबवर हा एक प्रश्न विचारला की बेबी शूट साठी कोणत्या लाईट वापरायच्या, म्हणजे फ्लॅश लाईट की स्टुडिओ लाईट? मॅडम म्यूट आहे तुमचा. मॅडम परत पहिल्यापासून बोला. मॅडम रिपीट आन्सर द्या. बेसिकली बेबीज साठी मी स्टुडिओ लाईट सजेस्ट करते आणि किंवा नॅचरल लाईट, ज्याला तुम्ही खूप मोठा मॉडिफायर युज करू शकत असाल. जेवढा मोठा मॉडिफायर तुम्ही युज करू शकत असाल तेवढे ते बेस्ट रिझल्ट तुम्हाला मिळतात, कारण ती तेवढी सॉफ्ट लाईट मिळणं गरजेचं असतं. प्लस जी फ्लॅश होते ती जर तुम्ही छोटा मॉडिफायर युज करत असाल तर ती जी फ्लॅश होणारी जी लाईट असते ती बेबीजच्या डोळ्यांना त्रासदायक ठरू शकते. सो फ्लॅश जरी तुम्हाला युज करायचा असेल तरी त्याला तुम्ही मोठा मॉडिफायर कशा पद्धतीने लावू शकतात अशा जर काही ट्रिक शोधून जर तुम्ही फ्लॅश युज केला तरी तो चालू शकतो. मॅडम दुसरा एक क्वेश्चन असा आहे की आता जे आपण फोटोशूट सगळे दाखवले हे स्टुडिओमध्ये शूट केलेत का पार्टीच्या घरी जाऊन शूट केलेत, असं एक बऱ्याच जणांचा क्वेश्चन आहे युट्यूबवर. ऍक्च्युली यातले बरेचसे स्टुडिओमध्ये केले आणि बरेचसे क्लायंटच्या घरी जाऊन केलेले आहेत. सो आम्ही पूर्ण जो सेटअप आहे, जसा स्टुडिओमध्ये आम्ही सर्व्हिस देतो सेम सर्व्हिस आम्ही क्लायंटच्या घरी जाऊन पण देतो. सो त्यातले आपण मी तुम्हालाही ओळखायला येणार नाही की कुठले घरी जाऊन केलेले आहेत आणि कुठले स्टुडिओमध्ये आहेत. मॅडम आणखी पुढचा प्रश्न असा विचारला की जर यांच्याकडे सेटअप नसेल तर बेबी शूट कसं करणार, असा एक विचारायचं. बेसिकली हा खूप मोठा एक गैरसमज आहे की माझ्याकडे सगळ्या टाईपचे प्रॉप्स असले पाहिजे म्हणजे मग मी खूप छान बेबी शूट करू शकतो. तर तुम्ही आता जे फोटोज बघितले तर त्यात मॅक्सिमम जे प्रॉप्स आहेत ते मी रिपीट केलेले प्रॉप्स यूज केलेत, म्हणजे असं नाहीये की मी प्रत्येक फोटोमध्ये खूप वेगवेगळे प्रॉप्स यूज केलेले आहेत. तर
त्या ठिकाणी तुम्ही मी माझा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्याप्रमाणे मी ज्यांना स्टार्ट करायचं आहे त्यांना मी 3 प्रॉप्स सजेस्ट करते, 3 B's म्हणते मी त्याचं ते, तर बेड, बास्केट आणि बाउल. मग ते बेड असेल तर तो कुठल्याही टाईपचा एक बेड असेल जो तुम्ही न्यूबॉर्नला यूज करू शकता, तुम्ही माइलस्टोन्सला यूज करू शकतात. बास्केट जी तुम्ही न्यूबॉर्नलाही यूज करू शकतात आणि तुम्ही माइलस्टोन्सला यूज करू शकतात. आणि बाउल, बाउल म्हणजे जरुरी नाहीये की ते हार्ड शेप असेल, एनी शेप, राऊंड शेप, हार्ड शेप, ओव्हल शेप, स्क्वेअर, एनी शेप बाउल चालू शकतं. म्हणजे जे असे हे जे 3 प्रॉप्स आहेत ते तुम्ही कलर कॉम्बिनेशन जर तुमचा स्टडी असेल तर तुम्ही एक 3-4 बॅकग्राऊंड, 3-4 बास्केट फिलर, 3-4 प्रॉप्स ह्याच्याने तुम्ही एन नंबर ऑफ सेटअप्स क्रिएट करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला कलर कॉम्बिनेशनचा स्टडी करणं खूप जास्त गरजेचं आहे. मॅडम पुढचा एक प्रश्न असा विचारलाय त्यांनी, बेबीचे जे ड्रेस आहेत ते तुम्ही स्वतः क्रिएट केलेत का पार्टीला क्रिएट करायला सांगितले? बेबीज आता न्यूबॉर्न मध्ये जे रॅप्स आहेत ते न्यूबॉर्न मध्ये जे सर्व लागतं ते आम्ही प्रोव्हाइड करतो. न्यूबॉर्न व्यतिरिक्त जे माइल स्टोन्स ला काही कॉस्ट्युम्स लागतात तर ते काही कॉस्ट्युम्स क्लायंट अरेंज करतो. आम्ही पण आमच्याकडे काही कलेक्शन ठेवले आहे, जर त्यातलं युज करायचं असेल तर क्लायंट युज करू शकता. पण इट डिपेंड्स ऑन क्लायंट की व्हॉट दे वॉन्ट टू चूज. मॅडम पुढचा एक प्रश्न मला व्हॉट्सअपला एका दोन मित्रांनी विचारला आहे, तुम्ही पॅकेजचा रेट काय घेता बेबी शूट? आपले जे पॅकेजेसची जी स्टार्टिंग आहे ती 20,000 ची आहे आणि ते साधारण 3 सेटअपचं पॅकेज असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही क्रिएटिव्ह काम करता तर क्लायंट तुम्हाला पे करायला तयार असतात हे मी स्वतः सांगू शकते तुम्हाला ही गोष्ट. सुधीर सर युट्यूबवर एवढे प्रश्न आहेत, तुम्ही तिकडून चॅट बॉक्स घेऊ शकता. म्यूट करा सुधीर सर. मॅडम एक प्रश्न आहे, सूर्या यांनी विचारलेला आहे, छोट्या बाळाचे फोटो काढत असताना फ्लॅश फायर करता का, फायर लाईट वापरता का? सॉरी नाही, ऍक्च्युली मी जी लाईट युज करते आयदर मी नॅचरल लाईट युज करते किंवा मी डिलाईट 1 जी सगळ्यात माइल्ड लाईट आहे, सगळ्यात कमी इंटेन्सिटीची जी लाईट आहे ती मी युज करते. प्लस त्याच्यासोबत माझी एक 5 feet ची अम्ब्रेला आहे जी विथ डिफ्युजर मी युज करते. सो ती इतकी माइल्ड असते की ती फ्लॅश झालेली आपल्या डोळ्यांना कळतच नाही. महेश यादव विचारत आहेत, साधारणपणे किड्स फोटोग्राफी करता इन्व्हेस्टमेंट किती असावी, आणखीन आवश्यक ड्रेपरी जी आहे त्या किती सेट्स मध्ये आपल्याकडे असायला हव्या? मला वाटतं मी याचं उत्तर मगाशीच दिलं की जे 3 B's आहेत तर साधारण जी इन्व्हेस्टमेंट मी सजेस्ट करते ती अशी आहे की तुम्ही स्टार्टिंगला 3 साधारण 3 सेटअप्स मटेरियल तुम्ही घेऊ शकता की जेणेकरून तुम्ही क्लायंट आल्यानंतर तुम्ही त्यांना 3 डिफरंट सेटअप्स मध्ये फोटोज देऊ शकताय. सो जसे जसे तुमच्या इन्क्वायरीज वाढतात तसं तसं तुम्ही एक एक सेटअप मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी, कारण तुमच्याकडे जे शूट्स येणार आहेत त्यातली एक पर्टिक्युलर अमाऊंट जर तुम्ही सेट प्रॉप्स आणि सेटअप साठी ठेवली तर ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही प्रॉपर करू शकता. आणि कुठलंही असं मी अमाऊंट सांगू शकत नाही की तुम्ही साधारण माझ्या अंदाजानुसार एक 25-30,000 रुपयात तुम्ही आरामात स्टार्ट करू शकता विथ ऑल सेटअप्स. म्हणजे 3 सेटअप्स जर तुम्ही घेतले आणि मग नंतर तुमचं इन्कम येईल त्यानुसार तुम्ही हळूहळू इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. ही सेटअपची कॉस्ट. मॅडम आणखी एक क्वेश्चन युट्यूब वरती आहे की बेबी शूट करताना लाईटची इंटेन्सिटी किती ठेवावी आपण बेबीची काळजी घेण्यासाठी? आपण बेसिकली आता मी सांगितलं तसं मी डिलाईट 1 युज करते. सो डिलाईट 1 ची जी इंटेन्सिटी आहे मी ती लोवेस्ट ठेवते जी 0.1 आहे. जनरली जे आपल्या पोर्टर लाईट सॉरी स्टुडिओ लाईट जे असतात त्यांची इंटेन्सिटी जी असते ती 2.0 ने स्टार्ट होते, पण मला या लाईटचं बेनिफिट मिळतं की मी ती 0.1 ला ठेवते. मॅडम त्याच पद्धतीने पुढे एक प्रश्न विचारलाय, हे जे प्रॉप्स दाखवले हे मार्केटला कुठे अवेलेबल होतील असं एक बऱ्याच जणांनी विचारलंय. त्यामध्ये गुगलला जर तुम्ही सर्च केलं न्यूबॉर्न फोटोग्राफी प्रॉप्स तर तुम्हाला हव्या तितक्या वेबसाईट्स इंडियन वेबसाईट्स पण तुम्हाला मिळतील. सो तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार तिथनं ते ऑर्डर करू शकता. ओके सुधीर सर तुमच्याकडे काय क्वेश्चन आहेत?
श्रीराम सर एक मिनिट हा ओके फक्त इथे एक गोष्ट ऍड करायची आहे की मॅडमने सांगितलं 25,000 ते 30,000 रुपयात आपण सेटअप घेऊ शकतो ते फक्त प्रॉप्सच्या संदर्भात सांगितलं कारण बऱ्याच आपल्या लोकांचा असं गैरसमज होऊ शकतो की हे 25,000 ते 30,000 सर्व होतं त्यात कॅमेरा लाईट सेटअप लेन्सेस बाकी आपला स्टुडिओ बाकीच्या गोष्टी कॅनव्हास हे सर्व वेगळं आहे फक्त प्रॉप्स आहेत आणि प्रॉप्स साठी आपणही काही प्रॉप्स प्रोव्हाइड करू शकतो मी माझा नंबर तिथे शेअर करतो आणि आमचे एक मित्र आहेत ते प्रॉप्स बनवतात तसेच बाकीचे पण प्रॉप्स वेंडर आहेत परंतु जर कुणाला काही त्यात मदत पाहिजे असेल तर नक्कीच मी ती करू शकतो ठीक आहे मी माझा नंबर तिथे शेअर करून ठेवतो मग त्यात मदत होऊ शकते सुधीर सर तुम्ही घ्या सर मॅडम एक आणखीन एक प्रश्न आहे सूर्या विचारत आहेत की आपण जे बेबी शूट करतो याचं क्लायंटशी डील कसं करावं आणि प्लॅनिंग कसं करावं बेसिकली क्लायंट सोबत आपण ज्यावेळेस बोलतो तर पहिले क्लायंटला आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे की तुम्ही काय काय ट्रेनिंग घेतलेली आहे तुम्ही बेबी सेफ्टी बद्दल असेल किंवा बेबी हँडलिंग किंवा कशा पद्धतीने बेबीजला पोज करणं गरजेचं असतं किंवा बेबीजला ते क्रँकी झाले तर त्यांना कशा पद्धतीने वेळ दिला जातो त्यांना कशा पद्धतीने ब्रेक्स दिले जातात तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला क्लायंटला सांगणं गरजेचं आहे पण त्याच्या आधी सर्वात महत्वाचं जे आहे ते मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही कुठूनही एज्युकेशन घ्या पण विदाऊट एज्युकेशन मी न्यूबॉर्न फोटोग्राफी कधीच कुणाला सजेस्ट करत नाही जरी तुम्हाला एक्सपिरियन्स असेल जरी तुम्ही कुणाला म्हणजे आय डोंट नो की तुम्ही असिस्ट करू शकताय की नाही जे चांगली न्यूबॉर्न फोटोग्राफी करतात त्यांना कारण प्रत्येक जे न्यूबॉर्न फोटोग्राफर असतात त्यांचे जे असिस्टंट असतात ते स्वतः त्यांनी ट्रेन केलेले असतात कारण ते जे ऍक्च्युअल न्यूबॉर्न्सच्या शूटच्या वेळेस ज्या पण गोष्टी घडतात तर त्यांना ते फक्त शब्दांनी कळतात की त्यांना काय हवंय सो ट्रेनिंग ही खूप जास्त मस्ट आहे न्यूबॉर्न फोटोग्राफीसाठी कारण तो खूप जास्त सेन्सिटिव्ह विषय आहे बेसिकली विदाऊट ट्रेनिंग जर तुम्ही करत असाल तर तुमचे जे क्लायंट आहेत तर त्यांना ते कळणार आहे की तुम्ही ते विदाऊट ट्रेनिंग आहे तुम्हाला माहित नाही की बेबीला कसं पोज करायचंय कुठल्या पद्धतीने काय करायचंय सो ट्रेनिंग घेतल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग घेता कुठल्या मेंटॉरकडनं तर त्यांच्याकडे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळते की कशा पद्धतीने क्लायंट कम्युनिकेशन झालं पाहिजे बेसिकली क्लायंट कम्युनिकेशन माझ्या साईडने हेच असतं की मी कशा पद्धतीने काम करते मी कशा पद्धतीने शूट करणार आहे किंवा माझं सेटअप्स बद्दल मी त्यांच्यासोबत डिस्कस करते आणि ऑलरेडी जे पॅकेजेस असतात ते ऑलरेडी त्यांना आधी पाठवले जातात आणि मग त्यानंतरच कम्युनिकेशन आमचं असं सर्व असतं सो ऑलमोस्ट सगळं फायनल झालेलं असतं त्यांचा चॉईस हा सेटअपसाठी माझा प्रेफरन्स असतो आणि त्यांच्या साईडने माझ्या मी बेबीची सेफ्टी हँडल करणं हा त्यांच्या साईडने प्रेफरन्स असतो तर त्या दोन्ही गोष्टी छान जुळून आल्या की शूट खूप छान होतं मॅडम पुढचा एक क्वेश्चन असा आला आहे की बेबी शूट झाल्यानंतर आपण त्यांना पार्टीला आउटपुट काय देतो म्हणजे प्रिंट साईज काय देतो त्यांना असं विचारलं ओके आता बेसिकली आता जे आमचे जे पॅकेजेस आहेत तर ते विथ प्रिंट्सच पॅकेजेस आहेत काही पॅकेजेस आहेत ज्यात अल्बम आहे काही पॅकेजेस आहेत ज्यात लूज प्रिंट्स आहेत आणि प्लस सॉफ्ट कॉपीज पण आपण देतो पण आपण क्लायंटला पूर्ण सॉफ्ट कॉपीज देत नाही आपण क्लायंटला नॉन एडिटेड फोटोज देत नाही लो रिझोल्युशन पण देत नाही सो बेसिकली ज्यावेळेस तुम्ही प्रोफेशनल आपण म्हणतो की आपण प्रोफेशनल कॅटेगरी डेफिनेटली आपण वेडिंग सोबत याला कम्पेअर करूच शकत नाही पण ज्यावेळेस जे प्रोडक्ट फोटोग्राफी करणारे असतात ते जसे लिमिटेड नंबर ऑफ फोटोजवर काम करतात तसंच हे तितकंच सेक्शन तितकंच इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यात जसं प्रोडक्ट फोटोग्राफी असेल फॅशन फोटोग्राफी असेल त्याच्यासाठी जितकं वर्कआउट त्या फोटोशूटसाठी केलं जातं तर सेम काइंड ऑफ वर्कआउट आपल्याला ह्या शूटसाठी करायचं असतं सो लिमिटेड फोटोज ज्यावेळेस आपण सवय लावतो आपल्याला तर त्यावेळेस आपले सेशन पण तेवढेच छान क्रिस्पी होत जातात आणि बेबीजला आपण जास्त वेळ कन्सिडर करायची गरज पडत नाही मॅडम पुढचा एक प्रश्न असा विचारला आहे जे व्हिडिओसाठी पोर्टलाइट वापरतो आपण त्यामध्ये बेबी शूट करावं का
अजिबात नाही, कारण त्या ज्या लाईट्स असतात तर त्या लाईट्स मध्ये आपण स्वतः ज्यावेळेस उभे असतो तर त्यावेळेस आपल्याला स्वतःला खूप जास्त गरम होत असतं आणि ती तेवढी हीट बेबीजला खूप जास्त हार्मफुल आहे. तर पोर्ट्रा लाईट मी बिलकुल सजेस्ट करत नाही. तुम्ही कंटिन्युअस लाईट युज करू शकतात. आय थिंक गोडॉक्स मध्ये काही कंटिन्युअस लाईट्स आहेत ज्या माइल्ड आहेत, तर त्या कंटिन्युअस लाईट युज करू शकता. बट मी सजेस्ट करेल जर तुमच्याकडे लाईट्स नाही आहेत तर तुम्ही नॅचरल लाईट वर शूट करा, कारण नॅचरल लाईट वरही तेवढंच सुंदर शूट होत. सुधीर सर, तुमच्याकडे काय क्वेश्चन आहेत का मला? मी शरद सारडा सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आपलं मार्गदर्शन किंवा हा विषय आपण थोडासा पुढे घेऊ, कारण अजून बरेच प्रश्न बरेच लोक विचारत आहेत. मॅडम, एक प्रश्न विचारलाय फोटोग्राफरने की सर्वप्रथम बऱ्याच तुमच्या शूटमध्ये बाळ झोपलेले असते, तर त्याच्याकरता त्यावेळी काय प्रिकॉशन घेतलेले असते, म्हणजे बाळ झोपण्याकरता किंवा ती पर्टिक्युलर ऍक्शन तर काय बाळाला सांगितल्यानंतर तो देऊ शकत नाही, तर काय घेतलेलं म्हणजे ते कसं मॅनेज केलेलं आहे? बेसिकली मी जसं म्हटलं की ट्रेनिंग, तर बेबी हँडलिंगचं मी ट्रेनिंग मी स्वतः खूप स्टडी केलाय, म्हणजे स्वतः पण मी खूप जास्त आर्टिकल्स वाचलेले आहेत खूप जास्त. बेसिकली हा सायकोलॉजी स्टडी असतो की ज्यात पेरेंट्स आपण स्वतः आपल्याला स्वतःला पण खूप जास्त स्टडी करणं गरजेचं, तसंच स्वतःला स्वतःवर पेशन्स मध्ये खूप इम्प्रूव्हमेंट करावी लागते. तर तुम्ही जितके काम असणार तेवढं ते बेबी काम असणार आहे. आणि जो टाइम मी सजेस्ट करते बेसिकली, तर तो साधारण एक महिन्यापर्यंतचे जे बेबीज असतात ते मॅक्सिमम झोपलेले असतात. सो आपल्याला ते झोपलेले शॉट्स मिळतात, पण ते ज्यावेळेस ते जे ॲटमॉस्फिअर आहे, आपण जे स्टुडिओमध्ये जे ॲटमॉस्फिअर आहे ते तेवढं जर त्याला हेल्दी, म्हणजे ते तेवढं जर त्याला सिक्युअर फील होत असेल तर ते झोपतात. अदरवाईज ते थोडेसे, तर त्याच्याकरता सायकोलॉजिकल स्टडी म्हणजे काय की आपण आपली पेशन्स लेवल इम्प्रूव्ह करणे, की ते पॅनिक झाल्यानंतर आपण पॅनिक न होणे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ते खूप गरजेचं असतं तुम्ही तुमचा पेशन्स लूज न होऊ देणे. म्हणजे बेबी फोटोशूट करता फोटोग्राफरना बराच सौम्यपणा व अतिशय पेशन्स शिकावे लागतील. सर्व फोटोग्राफरनी या गोष्टीची नोंद घ्यावी. मॅडम, आणि पुढचा प्रश्न आहे की एका बेबीचं शूट कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला साधारण किती टाइम लागतो, किती किती वेळात कम्प्लीट झाले पाहिजे? म्हणजे एक साधारण एक आज आपण 20,000 पॅकेज ज्यावेळी कुणाला आपण हे करतो प्रोव्हाइड करतो, तर कस्टमरला साधारण काय वेळ द्यावा किंवा त्यांना वेळ काय अपेक्षित असतो? बेसिकली ज्यावेळेस आपण पॅकेज बेसवर काम करतो तर आपण जास्त स्टिक आपण त्यांना जे आपण कमिट केलंय की इतके फोटोज किंवा एवढे सेटअप्स आपण करणार आहोत, तर ते प्रायोरिटी असतं. टाइम हा 100% जो डिपेंड असतो तो बेबीवर डिपेंड असतो. की बऱ्याचदा असं होतं की बेबीज लगेच सेटल होत नाही, त्यांना सेटल व्हायला वेळ द्यायला लागतो. सो आपण जो टाइम टेंटेटिव्ह टाइम त्या पॅकेजमध्ये मेन्शन केलेला असतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो, तर तो फ्लेक्झिबल, त्या बाबतीत आपण फ्लेक्झिबल असणं खूप गरजेचं आहे. की आपण नंबर ऑफ फोटोज किंवा नंबर ऑफ सेटअपसाठी कमिटेड आहोत, ना की किती आर्स साठी आपण ते पॅकेज घेतलेलं आहे. कारण प्रत्येक बेबीचा सेटलमेंट टाइम हा वेगळा असतो आणि बेबीजला कुठल्याच फोर्स न करता आपल्याला ते शूट करणं गरजेचं असतं. सो साधारण जर बेबी छान कोऑपरेट करत असेल तर एक 3 सेटअपचं पॅकेज, 3 सेटअप जे आहे तर ते साधारण 1 ते 1.5 तासात पण खूप छान होऊन जातं, आणि नाही झालं तर 2.5 तास पण लागतात. इट डिपेंड्स ऑन बेबी की कसं बेबी कोऑपरेट करतं आहे. आणि एक प्रश्न विचारला की साधारण कलर स्कीम काय घ्यावी, म्हणजे बेबी शूट करता काही कलर स्कीम, म्हणजे जसं आता तुमचे सगळे शूट बघितले थोडेसे मला इंग्लिश कलर जाणवले जास्त, किंवा जे एक फेंट शेड असतात तसं काही आहे का तसं काही नाही आहे की कुठलंही कॉम्बिनेशन चालू शकतं का? बेसिकली कलर चूज करत असताना मी जसं म्हटलं की कलर स्कीमचं नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे. आयदर त्यात जनरली जर विचार बघितलं आपण तर एकतर कॉन्ट्रास्ट कलर स्कीम असते, कॉम्प्लिमेंटरी कलर
कलर्स किंवा मोनोक्रोमॅटिक कलर्स ह्या दोन कलर स्कीम मध्येच सेटअप्स क्रिएट केले जातात. आणि ब्राईट कलर थोडेसे अवॉइड याकरता केले जातात की जेणेकरून जे लक्ष आहे, म्हणजे जर आपण ब्राईट रेड ब्राईट येल्लो जर आपण युज केला तर लक्ष जे आहे ते बेबीवरनं त्या कलरकडे जाते. सो ते कलर्स एक्झॅक्ट जे ब्राईट कलर्स आहेत ते अवॉइड करायला पाहिजे आणि थोडेसे पेस्टल शेड्स ला प्रेफरन्स द्यायला पाहिजे. आणि एकानी प्रश्न विचारलाय की मॅडम बाळाच्या फोटोसाठी आपली स्वतःची स्पेशालिटी निवडली, एक जरा मला प्रश्न येतो, बाळाचे फोटो काढायचे असेल तर छोट्या शहरामध्ये फोटोशूट मिळतील का, म्हणजे त्यांना काही ना कन्फ्युजन आहे. मी याचं थोडस एक मिनिट माझ्यातर्फे एक माझा व्यावसायिक अनुभवाचं उत्तर देईन, मी ते नंतर सुद्धा आता सगळ्यांना शेवट आपल्या ज्या सांगता याच्यात बोलणार आहे. सर्वप्रथम तुमच्यासाठी जसं मॅडमने ते एका ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाकडनं शिकताना जो लाईफ मध्ये टर्निंग पॉईंट झाला, त्यांना हा फोटोग्राफीचा एक नवीन विषय मिळाला, तसं आज प्रियदर्शिनी भोर मॅडमचा वर्कशॉप शिकताना तुमच्या लाईफ मध्ये हा टर्निंग पॉईंट ठरावा असं मी सगळ्या फोटोग्राफरना म्हणतो. का तर हा खूप नवीन विषय आपल्याकरता आलेला आहे. आजपर्यंत आपण किड्स फोटोग्राफी किंवा चाइल्ड फोटोग्राफी या विषयावर वर्कशॉप सनाट स्टुडिओतर्फे मी गेली 25 वर्ष इतके वर्कशॉप आणि इतके वेगळे वेगळे सेशन केलेले आहेत, तर कधी केलेलं मला आठवत नाहीये. तर हा नवीन विषय आहे, मात्र ऑलरेडी हा घराघरात लागणारा विषय आहे, त्यामुळे हा लहान शहराकरता किंवा मोठ्या शहराकरता कुठं बांधील नाहीये. सोबत अजून एक मजेचा मात्र महत्वाचा विषय बोलतो की याला शासनाची कोणती परमिशन लागत नाही, 25 किंवा 50 लोकांचं बंधन नाही आहे, तुम्हाला कार्यालयीन परमिशन लागत नाही आहे, तुम्ही कुठल्याही लॉकडाऊन मध्ये किंवा कुठल्याही विषयात अडकत नाही आहे बेबी शूट मध्ये. तर तुम्ही उलट या विषयाला बिंदास घ्या, हा प्रत्येकाकरता एकदम इंडिव्हिज्युअली इझी हँडलिंग विषय आहे. आणि मॅडम बोलतील की छोट्या शहरात मिळेल का, आणि त्याच्यानंतर मॅडम सुद्धा. ऍक्च्युली असं काही नाहीये की छोट्या शहरात, मी आज गेल्या 2-3 वर्षात मी लातूरला जाऊन शूट केलंय, मी बारामतीला जाऊन शूट केलेलं आहे, मी नाशिकला जाऊन शूट केलेलं आहे, मी मुंबईत जाऊन शूट केलेलं आहे, म्हणजे तर असं काही नाहीये. माझ्याकडे भरपूर इन्क्वायरीज येत असतात, पण कुठेतरी आमचे जे आउटस्टेशनचे जे पॅकेजेस आहेत ते खूप जास्त असल्यामुळं बऱ्याचदा आम्हाला ते नाही म्हणायला लागतं. आणि त्यांना तिथल्या एरियात जर खूप छान क्वालिटी फोटोग्राफर्स मिळत असतील तर त्यांना आमच्यापर्यंत येण्याची खरंच गरज नाहीये. तर अपॉर्च्युनिटी आहे, नक्कीच आहे, पण तुम्ही जर त्या स्किलने काम केलं तर आहे. तुम्ही जर जे पूर्वीप्रमाणे जे रेग्युलर स्टुडिओज आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही काम करणार असाल तर तिथे क्रिएटिव्हिटी नाही, तिथे तुम्हाला स्कोप नाही. तर आता फोटोग्राफर हा प्रत्येक ऑलमोस्ट घरात म्हणायला काही हरकत नाहीये, कारण प्रत्येक घरात कॅमेरा आल्यामुळं, मोबाईलचा कॅमेरा आल्यामुळे प्रत्येक घरात फोटोग्राफर आहे. सो तुम्ही तुम्हाला कसं आयडेंटिटी स्वतःची छान क्रिएट करू शकतात, छान स्वतःचं नाव की यांचं काम खूप छान आहे अशा पद्धतीने असेल तर तुम्हाला जगात कुठेही बोलावणं येऊ शकतं. म्हणजे फक्त तुमच्या एरियात नाही, जर तुमचं छान काम असेल तर तुम्हाला जगात कुठेही बोलवलं जाऊ शकतं. मॅडम मला एक क्वेश्चन असा विचारायचा आहे, आजच्या सेक्शनला मला सांगायला आनंद वाटतो की मुंबईतून 3 मेंटर जे आता प्रस्थापित आहेत या फील्डमध्ये, तर मनोज मुसळे सर, सुनील कोरगावकर सर आणि जितेंद्र नाईक सर हे तुमचं सेशन पाहतात. तर त्यामध्ये जितेंद्र नाईक सरांनी विचारला प्रश्न आहे की तुम्ही हे जे बेबी शूट आतापर्यंत केलंय त्यामध्ये मायक्रो लेन्स तुम्ही वापरलेत का? हो, या आत्ता जे शॉर्ट्स तुम्ही बघितले त्यात मायक्रो लेन्स नाही वापरली आहे, पण जे न्यूबॉर्नचे जे मायक्रो शॉर्ट्स मला घ्यायचे असतात, आईज, नोज, लिप्स, इयर, हेड, हेअर्स, तर हँड आणि लेग्स, तर ह्या शॉर्ट साठी मी मायक्रो लेन्स युज करते, पण बाकी मी कुठल्याच शॉर्ट्सला मी मायक्रो लेन्स नाही युज करते, फक्त मायक्रो शॉर्ट साठी युज करते. सुचनेला एक थोडासा चेंज करतोय, राम साहेब श्रीराम साहेब फक्त 3 मेंटॉर नाही 4 मेंटॉर मॅडमचं सेशन अटेंड करतात, सचिन बोर सुद्धा अटेंड करत आहेत आता. मी युट्यूबला बघतोय. 4 लोक मेंटॉर आता मॅडमचं सेशन एकदम 2 तास व्यवस्थित अटेंड करतायत आणि मॅडमने रेकॉर्ड केलेला आहे. 350 पेक्षा जास्त लोक संपूर्ण महाराष्ट्रातून, आता मी पश्चिम महाराष्ट्र किंवा सांगली हा शब्द वापरायचा बंद केलेला आहे, महाराष्ट्रातून किंवा आपल्या जवळच्या भागातून 350 पेक्षा जास्त प्रोफेशनल फोटोग्राफर आता अटेंड करतायत, त्या सर्वांचा धन्यवाद आहे. मी मॅडमला अजून एक महत्वाचा प्रश्न घेतो, एकदा आलाय मॅडम, तुम्ही जो सेटअप स्टुडिओ मध्ये फोटोग्राफीच्या वेळी देता बेबी शूटच्या वेळी
तोच क्लायंटच्या घरी जाऊन सुद्धा फोटोग्राफी करता त्यावेळी देऊ शकता का? हो देऊ शकतो. ऍक्च्युली आम्ही आमचा जो स्टुडिओ आहे तो आम्ही फिक्स्ड बॅकग्राऊंड वगैरे असे आम्ही करून ठेवलेले नाहीये. मॅक्सिमम आम्ही कॅनव्हास बॅकग्राऊंड युज करतो, हँड पेंटेड कॅनव्हास बॅकग्राऊंड. आणि आम्ही स्पेशली मला सांगायला आवडेल की ज्यावेळेस आम्हाला कार चेंज करायची होती 2 वर्षापूर्वी, तर आम्ही फक्त आणि फक्त आम्हाला क्लायंटच्या घरी जाऊन शूट करता यावं म्हणून आम्ही BRV घेतलीये, जेणेकरून आमचा 5x7x10 पण कॅनव्हास आमचा कारमध्ये जाऊ शकतो आणि सगळे प्रॉप्स आणि सर्व व्यवस्थित आम्ही 4 लोक गाडी कारमध्ये बसून मागे पूर्ण सेटअप छान मावू शकतो की जेणेकरून कुठंच काहीच कॉम्प्रोमाइज करायला लागायला नको. आणि एक प्रश्न विचारला की फोटो प्रिंट साईज किंवा अल्बम साईज कोणत्या द्यायची किंवा शीट किती? आता हे प्रश्न असे टेक्निकली भरपूर जाणार, तुम्ही थोडक्यात द्या मग. बेसिकली आता ज्यावेळेस तुम्ही लिमिटेड नंबर ऑफ सॉफ्ट कॉपीज किंवा लिमिटेड नंबर ऑफ प्रिंट्स वर तुम्ही काम करत आहात, तर मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्ही एवढे कमी फोटोजचं पॅकेज तुमचं आहे की साधारण 10 फोटोजचं आहे आपण असं जर कन्सिडर केलं तर 10 फोटोजचा अल्बम होऊ शकत नाही. सो त्याच्यासाठी प्रिंट्स ज्या आहे त्या तुम्ही थोड्या मोठ्या 8x12 वगैरे साईजच्या तुम्ही देऊ शकता. आणि स्पेशली फोटो प्रिंट्सच्या ऐवजी जर तुम्ही काही आणखी नवीन थोड्याशा काही क्रिएटिव्ह गोष्टी शोधू शकत असाल फक्त फोटो प्रिंट्स लूज प्रिंट्स देण्याच्या ऐवजी, तर ते एक प्लस पॉइंट असेल. कारण तुम्ही एका क्रिएटिव्ह सेक्शन मधल्या फोटोग्राफीचा आणि जिथे तुम्हाला लिमिटेड नंबर ऑफ फोटोज वर काम करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त छान स्कोप आहे काहीतरी क्रिएटिव्ह प्रोडक्ट्स क्लायंटला देण्याचा. आणि अल्बमचं म्हणाल तर तुम्ही आज लागतील तेवढे अल्बम आहेत, तर तुमच्या किती फोटोजचं पॅकेज आहे त्याच्यानुसार कुठला अल्बम छान होईल, साधारण कुठला अल्बम त्या फोटोजला छान क्यूट फील करेल. जनरली ते वेडिंग्सचे जे अल्बम असतात 12x15 तर ते किड्सला सूट होणार नाही, तर लहान साईजेस ज्या अवेलेबल आहेत 8x8 10x10 सारख्या, तर त्या साईजेस प्रेफर आपण करू शकतो. मॅडम पुढचं एक सरसाधारणपणे मला सांगा वाटतं की आपण फक्त महाराष्ट्राचा उल्लेख केला तर महाराष्ट्राच्या बाहेर सोडून कर्नाटक बाउंड्रीचे जे आपले कस्टमर आहेत ते सुद्धा आज आजच्या झूम मीटिंग आणि याच्यावरती ते मी रोज माझ्या धन्यवाद मध्ये कर्नाटक बाउंड्री बेळगाव धारवाड पर्यंतचे कस्टमर येतात जमगंडी बोलतोय मी तो विषय. हा त्यांचा मेसेज आला. अच्छा अच्छा त्यांना मी आता मॅडम दुसरा एक प्रश्न त्यांनी एक मिनिट सर तर मॅडम दुसरा एक क्वेश्चन काय झालं बेबी शूट करताना त्यांच्या पालकासोबत तुम्ही शूट करता का? विथ फॅमिली शॉट्स हो नक्कीच. जे ऍक्च्युली जे पॅकेजेस आहेत ते त्यानुसार मी ठरव केलेले आहेत की ज्यांना विथ फॅमिली करायचं असेल तर त्यांच्या विथ फॅमिली आपण शूट करतो. आणि ज्यांना फक्त बऱ्याचदा असं होतं की काही असतात की ते थोडेसे कॅमेरा कॉन्शियस असतात तर त्यांना नको असतात फोटोज काढायला, तर मग ते ओनली बेबीचे पॅकेजेस घेतात. आता मी सर्व फोटोग्राफर लोकांना एक विनंती करतोय की आपण एक 5 मिनिटं मॅडमना ब्रेक देऊया. सलग 2 तास त्या बोलतायत आणि त्यांची जी एनर्जी आपण मगाजपासून बघतोय आपल्याला शिकवण्याकरता किंवा जी माहिती देत आहेत निश्चितच त्यांचं फोटोशूट सुद्धा एखादं बघावला आवडेल. काही कारणास्तव आता कोरोना काळामुळे आम्ही तुम्हाला मॅडम व्हॉट्सअपच्या झूम मिटिंगवर बोलवलं आहे, मात्र आमच्या सांगली किंवा पश्चिम महाराष्ट्रातर्फे तुम्ही मोस्ट वेलकम आहात. ज्यावेळी कोरोना काळ संपलेला असेल आपण एखादं नक्की ट्रेनिंग सांगलीमध्ये सन आर्ट स्टुडिओ ग्रुप बालाजी मीडिया श्रीराम जाधव सर शिल्पा व्हिडिओ विजन सुधीर कुलळे सर व सांगली जिल्हा छायाचित्रकार संघातर्फे घेऊ व आपल्याला नजीकच्या भागातील सर्व तालुका व जिल्हा संघटनांचं जे काही आपल्याला एक पाठबळ मिळालेलं आहे हे आपल्या रोजच्या कार्यक्रमाकरता तर त्यांच्या मार्फत आपण घेऊ. तर उपस्थित सर्व 350 पेक्षा जास्त जे फोटोग्राफर आहेत जे झूम ॲपवर 100 लोक आहेत व 250 फोटोग्राफर आता आपल्याकडं 250 पेक्षा मागाशी जर 250-300 पर्यंत आकडा केलेला होता तर साधारण 350 ते 450 फोटोग्राफर आता युट्यूब लाईव्ह व झूम ॲपच्या माध्यमातून उपस्थित आहेत. त्या सर्व फोटोग्राफर बंधूंचे सन आर्ट स्टुडिओ ग्रुप शिल्पा व्हिडिओ विजन बालाजी मीडिया व सांगली जिल्हा छायाचित्रकार संघातर्फे प्रथम धन्यवाद व प्रियदर्शिनी सचिन भोर मॅडमचे अतिशय म्हणजे मनापासून धन्यवाद कारण त्यांनी अतिशय सुंदर सेशन आज आपल्याला सगळ्यांना शिकवलेलं आहे. आणि
हा एक वेगळा विषय होता. जसं तुम्ही म्हणला की तुमचं आज फर्स्ट सेशन होतं, तर मॅडम मी आजपर्यंत जवळजवळ एक सना स्टुडिओ ग्रुप तर्फे मी म्हणजे आमचे मोठे बंधू संजय साडा सर, आमचे श्रीकांत बायती मिरज लॅबचे, असं आम्ही तिघा बंधूंनी व आमच्या संलग्न सर्व संघटनांनी आतापर्यंत 300 ते 400 वर्कशॉप घेतलेत. तर काही कारणास्तव हा विषय कधी आम्हाला क्लिक झाला नाही, किंवा क्लिक झाला तर आम्ही याचा डिटेल कधी वर्कशॉप घेतला नाही. आणि घ्यायची वेळ आली तर आता या कोरोना काळात झूम ऍपवर घ्यायची वेळ आली. मात्र इतकं सुंदर वर्कशॉप झालेला आहे आणि सगळ्या फोटोग्राफर लोकांचे स्पेशली याच्यावर धन्यवाद म्हणून मेसेज येत आहेत. तर प्रथम मी मॅडमना आवाहन करीन की मॅडमनी त्यांचं जे इंस्टाग्राम पेज किंवा युट्यूब पेज जे असेल ते चॅटबॉक्समध्ये द्यावं लोकांना, म्हणजे लोक तुम्हाला फॉलोअप बी सुरू करतील. मग भविष्यात तुमच्यातर्फे किंवा सचिन बोर सरांतर्फे कुठले ट्रेनिंग काही वर्कशॉप किंवा सेमिनार असतील तर ते प्रत्येक फोटोग्राफरला डायरेक्ट कळू शकतील. सोबत मी आपणास व सचिन बोर सरांना दोघांनाही आवाहन करतो की हे जे प्रॉप्सची मागणी बऱ्याच लोकांची वाढत आहे व बऱ्याच लोकांची आम्हाला इंडिव्हिज्युअल मेसेज येत आहेत, तर जे प्रॉप्स तुमच्याकडे काही विक्री करता असतील ते तुम्ही सनाट स्टुडिओला जर एकदम होलसेल दरात उपलब्ध करून दिले तर आम्ही त्यांना ऍज इट इज त्यांना ना नफा ना तोटा त्यांना एकदम योग्य दरात उपलब्ध करून देऊ. व प्रत्येक फोटोग्राफरला वेगळ्या वेगळ्या गोष्टींची ट्रायल एरर करावी लागणार नाही. व बरेच प्रॉप्स त्यांना आपल्याला सनाट स्टुडिओच्या माध्यमातून जसं लॉकडाऊन संपेल 15 मे नंतर आम्ही उपलब्ध करून देऊ. व त्यांना क्वालिटी व म्हणजे वस्तू चांगली मिळण्याची एक शाश्वती राहील. सोबत मी आता एक फोटोग्राफरला मी आवाहन करतो की मगाशी मी एका मजेमध्ये विषय बोललो की किड्स फोटोग्राफी किंवा बेबी शूट या विषयाकरता तुम्हाला खरोखरच हा एक चांगला नवीन विषय आहे की हा तुम्हाला स्वतःची गुडविल वाढवण्याकरता सुद्धा एक कामाचा विषय आहे. जसं तुम्ही बघू शकता की आज मॅडमनी अतिशय तशी म्हणजे थोडीशी भोर कुटुंबीय पहिल्यापासून या फोटोग्राफी क्षेत्रात होता. त्यांनी सुरुवातीला इनिशियली आपल्याला माहिती दिली आहे, त्या थोडस या व्यवसायात लेट आल्या, तर त्यांनी एखादा स्पेशलाइज विषय शिकला आणि त्याला पकडून ठेवला त्या विषयाला आणि त्याच्यावर पूर्ण डिटेल अभ्यास केला, तर आज त्यांनी एका चांगल्या अचीवमेंट लेवलला या क्षेत्रात गेलेले आहेत. तर कोणीही फोटोग्राफर कोणत्याही वयात कोणत्याही वेळेला चांगला फोटोग्राफीचा एखादा स्पेशलाइज विषय सुरू करू शकतो. व मला वाटतं की 2 ते 3 वर्ष एक चांगला ग्रेस पिरियड आहे की ज्याच्यामध्ये तो त्याच्यातली चांगली अचीवमेंट करू शकतो. असं एक माझं सर्व फोटोग्राफर बंधूंना आव्हान आहे की तुम्ही कायम नवीन नवीन प्रोडक्ट फोटोग्राफी आहे, बेबी शूट आहे, फॅशन फोटोग्राफी आहे, मॉडेल फोटोग्राफी आहे, सर्व फोटोग्राफर पूर्णपणे वेडिंग फोटोग्राफी या विषयावर अवलंबून राहू नका. जो मगाशी मी विषय म्हणलो की ज्याच्याला आपल्याला कायम आता या भविष्यातला हा वर्ष 1.5 वर्षाचा जो कठीण काळ आहे त्या कठीण काळामध्ये प्रत्येक वेळी परमिशन्स नाकारल्या जातील, कधी लग्न कार्य पुढे ढकलले जाईल, मात्र बेबी शूट कधीच पुढे ढकलला जाणार नाही. तुम्ही क्लायंटच्या घरात जाऊन सुद्धा करू शकता व लॉकडाऊन पिरियड संपल्यानंतर स्वतःच्या स्टुडिओतही करू शकता. व सगळ्यांनी हा एक चांगला स्वतःची गुडविल वाढविण्याकरता व आर्थिक उत्पन्नाकरता दोन्ही मार्गाने हा एकदम चांगला चांगला नवीन शूटचा एक उपाय आहे व चांगला वर्कशॉप आपलं झालेला आहे, तर याचा मॅक्झिमम फायदा घ्यावा. सोबत मी इथं संजय साडा सरांचा चॅटबॉक्स मध्ये नंबर लिहिलेला आहे. ज्यांना कुणाला सन आर्ट स्टुडिओचे जे 26 ग्रुप आहेत ज्याच्यात रोज वेबिनार सेमिनार वर्कशॉप प्रोडक्ट फोटोग्राफी किंवा वेगळे वेगळे निकॉन कॅनन सोनीचे कॅमेरे लेन्सेस गोडॉक्सचे ऍक्सेसरीजचे ऑफर दिली जाते, पेनड्राईव्ह किंवा प्रिंटरची माहिती दिली जाते, त्या ग्रुपने जर ऍड व्हायचं असेल तर संजय साडा सरांचा नंबर मी इथं चॅटबॉक्सला पाठवलेला आहे, तो सगळ्यांनी नंबर सेव्ह करून घ्यावा. माझं नाव आहे शरद सारडा, माझा नंबर मी इथं पाठवलेला आहे. तर शरद सारडाचा नंबर तुम्ही कोणतीही कॅमेरा लेन्स वस्तू फोटो व्हिडिओ डिजिटल सिनेमॅटिक OTT प्लॅटफॉर्म किंवा एखादी वस्तू लिटरली तुमच्या मनात जरी आली फोटो व्हिडिओ डिजिटल मधली तरी तुम्ही मला हक्काने विचारू शकता. आम्ही 48 तासात त्याचं कुठून ना कुठून तरी ते उपलब्ध कुठून मिळेल, ती वस्तू योग्य आहे का, त्याचा ब्रँड योग्य आहे का, त्याची वॉरंटी कुठे मिळेल, ती वॉरंटी आमच्या मार्फत मिळेल का नाही मिळेल, हे सर्व गोष्टींचं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. आमच्याकडे सल्ला घेणाऱ्या व्यक्तीला एखादा कॅमेरा एक्सचेंज करायचा असेल, सेकंड हँड द्यायचा घ्यायचा असेल, कोटेशन पाहिजे असेल, फायनान्स करून पाहिजे असेल, तर त्या सर्व गोष्टीत मार्गदर्शन मिळेल, सपोर्ट मिळेल. कोणतीही वस्तू आमच्याकडे घेणे त्याला बंधनकारक राहणार नाही. आम्ही पूर्णपणे आपल्याला योग्य जेन्युइन मार्गदर्शन करू. सन आर्ट स्टुडिओ ग्रुप हा सांगली मिरज कोल्हापूर इथं गेली 86 वर्षापासून उपस्थित आहे. कोल्हापूरमध्ये आपलं डिलिव्हरी काउंटर आहे व सांगली व मिरज मध्ये प्रॉपर आपल्या लॅब फोटो काउंटर निकॉन एक्सपिरियन्स झोन व कॅनॉन इमेज स्क्वेअर आहे. सोबतच मी परत एकदा प्रियदर्शिनी मॅडमना रिक्वेस्ट करतोय
की त्यांनी सुंदर असं दोन तास सेशन घेतलेलं आहे, तरी काही लोकांचे अजून थोडेफार प्रश्न आहेत, तर आपण ते शेवटचे 5-10 मिनिट घेऊ, मग शेवट कार्यक्रमाची सांगता करू. सोबत माझं सांगली जिल्हा छायाचित्रकार संघातर्फे किंवा मिरज जिल्हा छायाचित्रकार संघातून कोणी पदाधिकारी उपस्थित असेल तर त्यांनी हँड रेज करावा, तर तुम्ही शेवट सांगता कार्यक्रम घेऊ शकता. कोणी असेल तर इथं मला हँड रेज करावा किंवा पर्सनल मेसेज टाकावा. मॅडम, आता पुढील प्रश्न असा आहे, विच इज युअर बेस्ट शॉट ऑफ किड्स फोटोग्राफी? ऍक्च्युली असं काही नाहीये, कारण प्रत्येक शॉट त्याची एक वेगळी स्टोरी आहे प्रत्येक शॉट मागे. सो त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की मॅक्सिमम सगळेच जे शॉर्ट्स मला आवडतात, ऑलमोस्ट प्रत्येक क्लिक केलेलं मला आवडतात. मॅडम, तुम्हाला अनेक सूचना लगेच आलेली आहे. मॅडमचा एक म्हणजे प्रेग्नन्सी फोटोशूटच्या प्लॅन वरचा भी एखादा वेबिनार घ्यावा. ओके, थँक्यू सो मच. नाही मॅडम, निश्चितच. आज खरोखरच रामभाऊनी मगाशी मेन्शन केल्याप्रमाणे आपल्या आजच्या वेबिनारमध्ये, म्हणजे गेले 6 दिवस आपण जी एक वेब सिरीजची मालिका किंवा एखादा कार्यक्रमाचा एपिसोड असतो, त्या पद्धतीने रोज 4 ते 6 सनाट स्टुडिओ ग्रुप तर्फे हा कार्यक्रम घेतोय. हा, तर या सर्व ह्याच्यात मी रोज बघतोय. कर्नाटक बाउंड्रीवरचे बरेच फोटोग्राफर आहेत, बेळगाव धारवाड पर्यंतचे आहेत, जमखंडी लोकापूर किंवा अथणीतले फोटोग्राफर आहेत, काही गाव मी विसरू शकतो नाव घ्यायचं, सांगली कोल्हापूर आणि कोकणाच्या बरेच भागातून आहेत. सध्याच लेटेस्टली आपल्याकडे विदर्भ इकडं म्हणजे मराठवाडा या भागातून सुद्धा वर्धा, अमरावती, नागपूर किंवा औरंगाबाद मधनं वेगळ्या वेगळ्या रिक्वेस्ट येत आहेत. सांगली, पुणे, बॉम्बे किंवा सोलापूर, पंढरपूर, कराड, सातारा या भागातून आहेत. अतिशय सुंदर रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि तुम्ही एवढं जीव तोडून स्वच्छ मराठीत शिकवलेला आहे की कुणाची काही तक्रार नाही आहे. कारण बऱ्याच लोकांचं खूप छान मार्गदर्शन. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. असे 50 ते 100 चॅटबॉक्स मध्ये आलेले आहेत मेसेज, आता सर्व वाचून दाखवणं शक्य नाहीये. अभय कापरे सरांना मी विनंती करतो. अच्छा, अभय कापरे सर आणि अभय कापरे सर आहेत का? हॅलो, हा बोला ना. हॅलो सर, एक क्वेश्चन होता, एक सॉफ्ट कॉपी बद्दल सांगा ना मॅडम. तुम्ही ओरिजिनल देतात किंवा नाही द्यायच्या कस्टमरची डिमांड येते तर त्या कशा देतात, त्याचे चार्जेस घेतात याबद्दल मॅडम बोलतील लगेच. त्यांनी प्रश्न ऐकलेला आहे मॅडम. ओके, आता ज्यावेळेस आपण लिमिटेड नंबर ऑफ सॉफ्ट कॉपीज वर काम करतो तर त्यावेळेस आपण मी ज्या माझे जे पॅकेजेस आहेत त्याच्यामध्ये मी ओरिजिनल एडिटेड सॉफ्ट कॉपीज मी देत असते, नॉन एडिटेड सॉफ्ट कॉपीज देत नसते. जर कुणाला नंतर आणखी फोटोज हवे असतील तर त्यात त्यांना ते एक्स्ट्रा पे करून काही फोटोज एक्स्ट्रा ते घेऊ शकतात, पण नॉन एडिटेड सॉफ्ट कॉपीज आपण देत नाही. कारण त्याच्या मागचं रिझन असं आहे की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत की बेबीच्या सेफ्टी अकॉर्डिंग किंवा काही रिस्क न घेण्यासाठी आपण काही त्यात गोष्टी तसे शॉर्ट्स आपल्याला घ्यायला लागतात आणि ते काही करेक्शन्स आपल्याला फोटोशॉपमध्ये करायचे असतात, तर ते विदाउट फोटोशॉपमध्ये ते करेक्शन्स केल्याशिवाय जर आपण फोटोज दिले तर ते आपलं आपला जो आपण जे प्रोफेशनल कॅटेगरीमधल्या ज्या फोटोग्राफर्सचं जसं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं एडिटेड फोटोज बघून क्लायंट तुमच्याकडे आलेले असतात, नॉन एडिटेड फोटोज बघून आलेले नसतात. सो नॉन एडिटेड फोटोजची ते डिमांड करत असतील तर ते मी आपण अग्री नाही करायला पाहिजे असं. मॅडम चार्जेस, एक मिनिट मॅडम, त्याचे चार्जेस काय घेतले पाहिजे जर त्यांनी डिमांड केली एडिटेड पण ओरिजिनल पाहिजे? तर आता ऍक्च्युली आम्ही जेताना क्रॉप्ट करून देतो 100 DPI ला वगैरे, पण कस्टमर डिमांड करतो की 300 DPI लाच द्या आम्हाला. मग आपलं एवढं काम केलेलं, एवढं मेहनत गेलेली, कस्टमरला डायरेक्टली ओरिजिनल पिक्स जातो, मग ते योग्य आहे का तसं देणं? नाही, ऍक्च्युली कसं आहे की आता तुमचं जे ज्या कॉस्टने तुम्ही पहिले जे फोटोज जे तुम्ही पॅकेजमध्ये कमिट केलेले असतात त्याच्या एक्झॅक्ट तेवढ्या नाही, पण त्याच्या 60-70% किंवा 50% कॉस्ट जर त्याची जेवढी येईल तेवढ्या अमाऊंटने तुम्ही ते एक्स्ट्रा फोटोज त्यांना ते देऊ शकतात. म्हणजे जर सपोज तुम्ही जर 500 रुपयाने एक फोटो त्यांना देत असाल तर म्हणजे आधीचे जे पॅकेज आहे तुमचं ते 500 रुपये फोटो प्रमाणे असेल तर साधारण 250-300 रुपये तुम्ही घ्यायला पाहिजे जे एक्स्ट्रा फोटोज त्यांनी घेतले. म्हणजे हे डिपेंड असेल की तुमचं आणि क्लायंटचं कसं कम्युनिकेशन आहे किंवा तुमचं काय स्किल आहे किंवा तुमचा बिझनेस स्टाईल कशी आहे, त्याच्यानुसार ते थोडेसे चेंजेस होऊ शकतात अमाऊंटमध्ये.
मी इथे एक सूचना करीन सर्व फोटोग्राफर बंधूंना, ज्या फोटोग्राफर बंधूंकडे कॉम्प्युटर लॅपटॉपवर जर डाटा 10-15 वर्ष व्यवस्थित साठवून ठेवायची शक्यता आहे आणि व्यवस्थित त्यांनी ज्यावेळी लागेल त्यावेळी फोटो परत एक्स्ट्रा प्रिंट देऊ शकतात, त्या लोकांनी शक्यतो सॉफ्ट कॉपीला जायचं काही द्यायचं कारण नाही. आणि जरी द्यायचं असेल तर आता मॅडमनी एक योग्य आयडिया दिलेली आहे की द्यायची वेळ आली तर कसं द्यायला पाहिजे त्याला. आणि एक सोबत आता एक मॅडम गोव्यातनं एक प्रश्न आलेला आहे, आता गोवा बी राज्य मी मगाशी नाव घ्यायचं विसरलो, गोव्यातनं काही लोकांनी अटेंड केलेला आहे तर त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी जर असं तुम्हाला एक असा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न विचारला की एक चांगला फोटो येण्याकरता साधारण तुम्ही किती क्लिक करता. ऍक्च्युली एक चांगला फोटो येण्यासाठी क्लिक करण्याच्या आधीची जी प्रोसेस आहे ती खूप जास्त महत्वाची आहे. मला हे सांगायला आवडेल की फोटो क्लिक करायला जर मी छान सेटअप केला, बेबीला छान पोज केलं, लाइटिंग प्रॉपर केली आणि सर्व परफेक्ट केलं, प्रॉपर मी कॅमेरा अँगल घेतला आणि मी माझ्या मुलाला जरी सांगितलं की तू फक्त क्लिक कर तर तो सुद्धा तेवढाच छान फोटो क्लिक करू शकणार आहे. पण ती जी स्टार्ट बेबीला मी क्लायंटच्या हातातनं घेऊन त्या प्रॉपमध्ये ठेवून कॅमेरा हातात घेईपर्यंतची जी प्रोसेस आहे तर ती प्रोसेस खूप जास्त महत्वाची आहे. तर क्लिक करण्यासाठी तुम्ही एका क्लिकमध्ये पण खूप छान फोटो मिळू शकतो, पण त्याच्यासाठी त्याच्या तुम्हाला हे नॉलेज पाहिजे की बेबीला कशा टाईपने पोज करायचं आहे, कशा टाईपने रॅप करायचं आहे, कशा टाईपने सेटअप क्रिएट करायचा आहे आणि कुठला अँगल त्या बेबीच्या फीचर्स अकॉर्डिंग परफेक्ट आहे. त्याच्या आधी क्लिक अँगलच्या आधी तुम्ही लाइटिंग कुठल्या स्टाईल म्हणजे कशा टाईलने करायला पाहिजे तर ह्या सर्व गोष्टींचं कॉम्बिनेशन नंतर एक क्लिक होत असतो फोटो. नाही अतिशय सुंदर मॅडमनी मार्गदर्शन दिलेलं आहे आणि मॅडमनी सांगितलेल्या मगासपासून वर्कशॉपमध्ये एक तुम्ही महत्वाचा पॉईंट सगळ्यांनी नोटीस केला आहे की नाही. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू इच्छितो की मॅडम प्रत्येक फोटो आधी इमॅजिनेशन केलेला असतो मॅडमने की तो फोटो कसा यायला पाहिजे, म्हणजे त्यांना ती बॅकग्राऊंड पासून त्या बाळाच्या पोझिंग पासून बऱ्याच गोष्टी त्यांनी एक इमॅजिन केलेल्या असतात आणि त्या पद्धतीने तो फोटो आला का नाही या गोष्टीवर त्यांचं लक्ष आहे किंवा त्या पद्धतीने फोटोग्राफी केली जाते. म्हणजे फोटो काढायच्या आधी सेटअप लावण्यापासून त्याच्या कलर कॉम्बिनेशन पासून किंवा निघालेला फोटो व त्याचा फायनल एडिटेड फोटो हा तुमच्या इमॅजिनेशन मध्ये आधी तयार व्हायला पाहिजे तर तुम्ही त्या फोटोला जास्त न्याय योग्य देऊ शकता. सोबत मॅडम इथं अजून एक चांगलं म्हणजे तुम्हाला एक धन्यवाद मेसेज आलेला आहे, तो मेसेज मी पूर्ण वाचून दाखवतोय कारण त्या स्वतःही फिमेल फोटोग्राफर आहेत तर त्यांनाही एक स्पेशल अभिनंदन की बाबा डे बाय डे आता आपल्या फोटोग्राफी क्षेत्रात फोटोग्राफी व्यवसायातल्या त्यांच्या घरातून सुद्धा चांगला सपोर्ट येत आहे आणि काही लेडीज फोटोग्राफी सुद्धा अतिशय चांगल्या याच्यात एंट्री करत आहेत. नमस्कार, मी गीता भोसले आंबेजोगाई, आंबेजोगाई माझ्या हिशोबाने लातूर जिल्ह्यात आहे. मॅडमचा वर्कशॉप केल्यापासून माझ्या प्रोफाईलमध्ये खूप चेंजेस झालेले आहेत. धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच गीता. गीताजी आणि कुणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारून घ्यावे नसेल तर. आणि नेमके आता आपले महाराष्ट्र राज्य संघाचे अभय कापरे सर आहेत मात्र ते युट्यूबर आहेत व सांगली जिल्हा छायाचित्रकार संघाचे उपाध्यक्ष आहेत गोविंद आयरेकर क्लासिक फोटो, ते सुद्धा युट्यूबर आहेत तर तिकडनं आपण व्हॉइस इकडे मॅच नाही करू शकत. तर कार्यक्रमाची सांगता मी घेतोय. श्रीराम जाधव सर आहे तुम्ही आता इथं आहे, तुम्ही सांगता घ्या सर. ओके, सर्वांचे आभार कारण बराच वेळ सेक्शन आपला चाललेला आहे आणि आज जसा मॅडमने आपल्याला खूप छान माहिती दिली त्याच पद्धतीने उद्या आपलं महाराष्ट्रात एक लाडकी व्यक्तिमत्व जे व्हिडिओग्राफीवरती जे प्रेझेंटेशन करतात ते मगाशी मी अवधानं माझं सांगायचं राहिलं की ते सूर्य सरसुद्धा आज ऑनलाईन होते यूट्यूबवरती, त्यांचं नाव मी घ्यायचं विसरलो मी. तर उद्या सूर्य सरांचं याच पद्धतीनं व्हिडिओ फिल्म्स नावावरती वेबिनार आहे. आज जसं आम्हाला सहकार्य केलं 254 लोक यूट्यूबवर आणि 100 म्हणजे 350 लोक ऑनलाईन होते आणि त्याच पद्धतीनं उद्या आम्हाला रिस्पॉन्स द्यावा. मी आयोजकातर्फे आपला भोर सर आणि मॅडमचं दोघांचा आभार मानतो आणि सुधीर सरांना हा सेशन संपवायचा विनंती करतो. नमस्कार. मी सर्वात शेवट परत सर्व फोटोग्राफरना एक आवाहन करतो की सगळ्यांनी मॅक्झिमम लवकरात लवकर वॅक्सिनेशन करून घ्यावे. थोडासा काळ कठीण आहे हा निश्चित जाईल, आपल्या व्यवसायाला परत चांगला वेळ येईल, मात्र सद्य परिस्थितीत सगळ्यांनी एकदम जपून व जितके गरज आहे तेवढेच व्यावसायिक कारणास्तव बाहेर पडावे, नाहीतर आता करोना काळात सगळ्यांनी काळजी घ्यावी. सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद. व सर एक मिनिट,
हॅलो सर, एक मिनिट, रेकॉर्डिंग जर झाली असेल तर प्लीज आम्हाला पूर्ण शेअर करा. आम्ही सुरुवातीला नव्हतो स्टार्टला. युट्यूबच्या आमच्या लिंकवर तुम्ही जाऊ शकता. आमच्या ग्रुपमध्ये जे कोणी नसतील त्यांनी संजय सरांना मेसेज करा, त्यांनी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतील. आम्ही प्रत्येक गोष्ट युट्यूबवर ठेवतोय. अच्छा, शिंदे सरांचं युट्यूबचं लिंक आतापर्यंत 1800 लोकांनी बघून झालेलं आहे. आणि भविष्यात आम्ही याला एडिटेड आणि व्यवस्थित सगळं परत रिलोड करणार आहोत. आणि सर्व फोटोग्राफरना आवाहन करतो की तुम्ही लक्ष ठेवून जाऊन द सन आर्ट स्टुडिओ या नावाचे जे युट्यूबचं सबस्क्राईब चॅनल आहे आमचं, त्याला सबस्क्राईब करावे व त्याच्या बेल बटनला प्रेस करावे. म्हणजे आम्ही येणाऱ्या काळात आता सोशल मीडिया मार्फत जे काही तुम्हाला अपडेट्स देत राहू ते सर्व तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. व निश्चित आम्ही काही ना काहीतरी योग्य फोटोग्राफरना मार्गदर्शन देण्याकरता व आपला लॉकडाऊन मधला बहुमूल्य वेळ वाया न जाता चांगला योग्य मार्गी लावण्याकरता प्रयत्न करणार आहोत. परत सर्वांचे धन्यवाद सर. तुमचे खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही खूप छान प्रोग्राम राबवलाय, आम्हाला खूप फायदा होतो या गोष्टींचा. थँक्यू सर. यस यस. आणि कोणीही निराश होऊ नका. आपला सीझन व फोटोग्राफी व्यवसाय परत मार्गी लागेल. परवाच आपल्याला सचिन बोर सरांनी बऱ्याच गोष्टी समजवल्या होत्या की कॉन्फिडन्स किंवा आपलं प्रेझेंटेशन याच्यात परत माणूस एकदम व्यवस्थित उभारू शकतो. काही सुद्धा या करोना परिस्थितीला जास्त घाबरून जाण्यासारखं नाहीये. येणारा काळ निश्चित चांगला असेल. धन्यवाद. थँक्यू सो मच सर.